ಅರೆ ತಂದ್ರೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ತಂದ್ರಲ್ಲಿನ ತಾನು ಬಂದ ಆತದೇವಿ ತಂದ್ರಲ್ಲಿನ ಆಗ ಲಕ್ಷ್ಮೀಚಾ ಮಹಿಮಾಗ ಐಕಾವನ ಸರಳಿ ರಾಮ ದ್ರೌಪದಿ ಗಾಯಿತೇನ ಆಗ ಗುರುವಾಯಿ ವಸ್ತಾದ ಬಳಿ ರಾಮಣ್ಣ ತಾನಾಜಿ ಪಾಟೀಲೇ ಉತ್ತರತನ ಆಗ ಆಶೀರ್ವಾದ ಕಾತ ಐಕಾವನ ಆಳ್ಬೇಕೇರೆ ಪಪ್ಪಾಗೆ ಕೊಲ್ಲಾಪುರನ ಆಗ ಪರಸು ಮಾಮಗ ಬಾಯಿ ಮುದಾಳನ ಬಾವುಸು ಕಾಂಬಳಿ ಪಿರಚಿವಾಡಿನ रस्त्यावर बसलेले बायांनो आत बसा सारखं उठाय लागतंय मग दुसरी फेरी झाली सांगून पुढे सरकारचा मग ढुंगान चित्र की मला हे मुलाने बघा भाजून गेल कथा लक्ष्मीचा महिमा आवडे नाही कावी एका छोट्या गावामध्ये बळवंतराव आणि हिराबाई दोघं नवरा बायको होती नवरा बायकोचा संसार लय चांगला लय चांगला होता बळवंतराव हा ना साध्या सरळ स्वभावाचा शेतकरी होता याला शेतीशिवाय जमत नव्हतं कामाधंद्याला नेत्रे मान जाणार बैल पाळायची या बळवंतरावाला आवड होती अगा बैलाची जोडी आनंदानं या बळवंतरावाच्या दाव्याला कधी असले तर दावणीला बैल असल्याशिवाय शेतकऱ्याला शोभा नाही शेतकऱ्याचं दोन हात म्हणजे दोन बैल बैलांच्या जीवा बळवंतराव लागला कामधंदा करायला आनंदाने लागला संसार करायला संसार करायला आनंदी आनंद झाला बळवंतराव आणि त्याची बायको या दोघांना बाळ झालेलं नव्हतं आता धोकाचा विषय चालला बायको आपल्या नवऱ्याला काय म्हणते बघा कारभारी तुमच्या आणि माझ्या लग्नाला तरी अंदाजे किती वर्ष झाल्यात किती वर्ष बारा आणि बारा चोवीस चोवीस वर्ष झाले चोवीस वर्षात माझ्या वाघाचं सगळं दात पडले कारण अजून मला बाळ झालं नाही अवघड झालं गुडग तुमचं वाकड तुम्ही आता चालायला लागला सका टिकून कवा बाळव्यायचं बाळ होईल आता उद्यापर्यंत उद्यापर्यंत झालं असतं तर लई चांगलं झालं असतं होय हो आता मी ना तरी आशा सोडली आहे बाई आता माझा नवरा म्हातारा झाला मला काय वाळवत नाही दुसरा नवरा करायचा मग दुसरा नवरा जर करायचा असता तर तुमच्या विषयी नांदरण नसतो कळलं काय देणार सोडचिट्टी सोडचिट्टी देणार काय आताच नागावात मांडवायचं राग आला होय एवढ्या माणसात होय 2000 माणसात तू मोकळी जाई देतो सोडचिट्टी देतो म्हणतोय बघ एक दिवस माहेरला नाही लावून दे ना आणि सोडचिट्टी देतोय होय हो मला सोडचिट्टी दिली नि मी जर गेले तर तुमचं कसं होणार काय होणार म्हणजे तुझी छट्टी तुझा तू धू आवाज धुतो की एक दिवस माहेरला जा येत नाही का तर ह्याला चाप्या येत नाही का भाकरी करा येत नाही आहे का नाही दोन दिवस माहेरला गेले तर दोन दिवस उपाशी राहतोय कोण सुद्धा तांब्यावर पाणी देत नाही आणि कशाला जाऊन घ्यायच्या तोंडाच्या नाकवर करून बोलत अगे झिपरे आगाव बोलू नको की का आगाव बोलू नको नवऱ्याला बोलायचं नाही नवऱ्याला बोलायचं नाही मुक्का घेतो चांगल्या गुणाचा दिवा म्हणून बायका जा घ्यायत की मुक्का घेते का बसतीस काय तुला जोडा नव्हतं होय भाई होय हे बघ आमच्या सगळ्या घरातलं वाऱ्याला कशी लावती हे मी मधल्या माळीत का नेसतोय माहितीये काय तुला माहिती नाही हे साधऱ्या गुणाचं सरळ निजतच नाही असं निजर की इकडे पाय करते दुसऱ्याला लाता घालून खाली पाडतय माझ्याच आई बाबाने पदंग दिलता एक दिवस सुद्धा ते खाताव मी निजाय नाही अगं लाळ गाळतय लाळ गाळतय 8 दिवसाला आबरा धुवाय लागतोय अगं सगळी गादी नि गादी बाद झाली तवा बसन मी तुझा तूच काय खाटाव निजायचा ते निज म्हणून सांगितलं उरपाटा बोरे घेते तूच निज की म्हणजे चांगलं नसतं राग आता भाई नाही खरंच राग अगं नाही गय हो उद्या मंगळवार हाय लवकर लवकर जावा शेताला नांगरी घेऊन नांगरीला बैल घेऊन शेताला नांगरी मारायला मी आनंदानं जेवण घेऊन येते दुपारी 12 वाजता शेताला बार, 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 शेताला जायचं इथं तिथं तंबाखू चुना खाईत बसायचं नाही बघ साजरे गुणाचं नाही मर्दीने दुसऱ्याच्या शेतात गेलं की येतो येतो चला म्हणतोय 9 वाजेपर्यंत शेतकरी वाजवतो तो घरातच असतो आणि वर आणि 12 नांगरी सोडून भाकरी खायला बसतोय कसं भाडं परवाडायचं याच आहे का नाही तसं नाही जाणार ना शेत का तू जे आडवण
ऐकून घ्यायचंय, नवरा कुठं जातोय काय करतोय बायकोचं बी लक्ष पाहिजे की उद्या कुणीतरी तुला उचलून येणार तर माझा अवघड होईल का नाही? कसला अवघड? एवढा देखना पण नवरा का कुणी नेला तर अवघड होईल, पोर व्हायच्या ती मी तशीच राहील, मला बाळक व्हावी. राग आला करायचा, राग आला नाही राग काय साजऱ्या गुणाचं, कुठल्या मरता आई बाळ झाली साजऱ्या गुणाचं. आणि तुझी आई आई कांद्याच बांधीन कुणाच्या? तुमच्या मिशीला. आईचं नाव काढायचं बांधीन. नांदाय कुठाले रेडिया आंटीची घंटी, घंटी वाजवते घंटी, घंटीला लोळगा सांगताय कुठं चिडक जाय बुटक्या नाकाचा धाऱ्या शेंड्यात असं भांडतच रेडिया म्हणूनच पूर्वी आहे. नाही रेडिये असं बोलायचं नाही, नाही बोलायचं तर गुणाचा मैया करतो तुझा मुक्का घेतो नवऱ्याला बोलायचं नसतं. नाही नाही नवरा का बिनबुडाचा भवरा आणि तो भिंगरी रागाला बिनबुडाची भिंगरी रागाला रागाला काय नाही रागाला कसला राग रोज आहे राग नुसता राग नाही मग नवरा बायकोच्यात भांडण असावं प्रेम सुद्धा असावं, दोन मिनिटाचा राग रुसावा असावा आणि समजूतदारपणा सुद्धा असावा. आम्ही दोघ जण दिवसाचं भांडताव पण रातच एक जागी ए अग जेवायला बसताव. पुढचं ऐकायच्या तिथे नकटी बोलती बघ या बायकांच्या मनात काय येईल काय पाहिजे ते बडबडायचं नाही असू देत. राग आला तुम्हाला? नाही नाही राग जाणार नाही शेताला जातो. ठीक आहे आनंद आनंद झाला नवरा बायको बसली जेवायला. दुसऱ्या दिवशी ढवळे पोळे बैल घेतली आणि नवरा निघाला निघाला शेताला. आनंदाने शेताला गेला लागला नांगरी मारायला, लागला नांगरी मारायला. आता सकाळी नांगरी चालू केली 11 वाजली शेवटचं दिन राहिले म्हणाला बांधाकडं नांगरी मारायला लागला. लिंबाचं झाड मोठं होतं सावलीला, लिंबाच्या झाडा शेजारी नांगरी आली आणि एकाएकी नांगरीचा फाळ तटला. काय झालं असलं म्हणाला आतापर्यंत नांगरी मारतोय आणि माझा बैल का तटलाय? आगा कसला दगड आला म्हणाला आणि नांगरी पाय दिला आणि बैलाचे चाबकाचा कडाका मारला. तसा मोठा दगड भरती आला, एवढा मोठा दगड कसला काळा करंद आहे म्हणाला. आगा दगडाला बांधावरती ढकलायला गेला, सुंदर अशा दगडावरती लक्ष्मीची मूर्ती मिळाली. आनंदी आनंद झाला बाला माझ्या घरे नाय आनंदी घे आनंदी बाई मंगळवारच्या दिवसान लक्ष्मीची मूर्ती बघितली ती आनंदी आनंद झाला. मूर्ती उचलली लिंबाच्या सावलीला ठेवली बायकोचं वाट बघायला लागला. आग आनंदानं धावत पळत गेला कळशी भरून वड्यात पाणी आणले आणि मंगळवारची मूर्ती मिळाली मला आवडीनं पाणी घातले मिळतील ती जंगलात फुलं वाहिली आणि बायकोची वाट बघायला लागला. बायको म्हणती हे आवशी कशी आमचं ह्यानी सकाळी गेल्या तर बाई शेताला मला आता भाकरी भाजी घेऊन जायला पाहिजे. तुम्ही कोण येणार आहे का तुमच्या मालकाची भाकरी घेऊन? पण तुला ऊन लागलं म्हणजे काळी झालीस तर तुझी बॉडी हादारली तर नेपाळी भवया दिसत नाहीत म्हणून तुला नेपाळी म्हणतो. वाय वाय हे बघ हा राहू दे बाई तुम्ही कोण येणार आहे काय काय तुम्हाला ऊन लागतंय वय छत्री धरूया की आबदागिरी हा ठीक आहे माझी मी जातो बाई. आनंद आनंद झाला जेवणाची बुट्टी घेऊन आली शेताला. काय हो कारभारी कडकनाथचा कोंबडा खुडूक बसले वाणी वो देतोय बघ. कडकनाथचा कोंबडा काळा असतोय नाही पोल्ट्रीतला म्हणला तर पांढरा पाहिजे होता कलर बदलाय पाहिजे होता नाही साजऱ्या गुणाचा आहे बाई. बायानो तुम्हाला तुम्ही सांगतो कुणाला सांगायचं नाही बायका नवऱ्याशी दिष्ट होती पोराशी दिष्ट होती म्हणून काजळाची टिकली लावती आहेत. मी माझ्या नवऱ्याला काजळ लावलं तर काजळ बी ओळखायचं नाही नवरा बी ओळखायचं नाही म्हणून मी माझ्या नवऱ्याला सुन्याची टिकली लावतोय. ती मी इथं तिथं नाही बोंबीला लावतोय म्हणजे कुणाला दिसत नाही बोंबीला काळ तर राग आला जीवया चला 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 जीवला बघ जीवया चला. एक वाजला एक अगे एक वाजला दोन वाजले दोन हे बघ 6 महिने झाले हाडक्याच्या भवानी बारानेचा गोंधळ घालू नको. नाही 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 2 वाजल्यात जेवण कवा नाहीचं जेवण कवा नाही घरातलं घड्याळ बंद पडले 6 महिने झाले काटा पुढे बी जायचं नाही मागे सांगायचं कुणी गे लगे कोणीच तरी रेडिया रेडिये झाडभर मी कामाच नेतोय मला झोप पडणार झोप पडणार म्हणायचं
कारभारी उठा की उठा का जरा बंद पडले बघा बघा की बिन काट्याचा खुटाळी तुझ्या तो भानीने प्रचंड दिले लग्नात बिन काट्याचा घड्या सादरे गुणाचा सांगताय माझ्या भानीने कसा राग येतोय माझ्या भानीला काय खोळा आणि गणपती पोळा तुझ्या बुंबी लिंबू चोळा जीव येथला आनंद आनंद आला आनंद आनंद आला नवरा बायको आनंदाने जीवडी बैलासी भाकरी दिली नवरा म्हणतोय जा बघदार झाडाखाली काय मूर्ती मिळाली आनंदी आनंद झाला मूर्ती मिळाली समाधान वाटलं मनाला अगं डोळे भरून म्हणती देवा आता माझ्या घराला सगळ्या गावात बातमी कळाली आणि गावचे लोक धावत पळत आली लक्ष्मीची मूर्ती बघून सगळ्यांना आनंद झाला आता गावचे लोक म्हणतात या लिंबाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली मंदिर बांधूया सगळ्यांनी पैशाने पैसा जमा केला सुंदर असं मंदिर बांधले अगं लक्ष्मीची मूर्ती स्थापना आनंदाने केली आता आनंदाने नवरा बायको काय म्हणतात बघा कारभारी रोज सकाळी जाणार मी पूजा करायला मंदिराला माझ्या लक्ष्मी शेताला आहे मी रोज पूजा करायला जाऊ ठीक आहे आनंद आनंद झाला बाई पंची आरती घेऊन राम राघोबा दादे पूजे नाग निघाली आनंदी गे आनंद आनंदी आनंद झाला रोज लागली पूजा करायला अगं रोज सकाळी उठती आंघोळ करते लक्ष्मीच्या मूर्तीला पाणी घालते आणि तिथून फोडून येते संसार करते पण एवढी देवाची भक्ती करते पण देवाकडे धन संपत्ती कधी मागितली नाही कधी देवा मला बाळ नाही बाळ दे म्हटली नाही मनात दुःख कधी सांगितलं नाही मनात गाराने कधी देवाने घातलं नाही अंतकरणातून देवाची पूजा होते निस्वार्थी भक्ती असते त्याला म्हणतात भक्ती आमच्या इकडच्या बायका पाया पडा गेले की देवा माझ्या पोरग्याला सांगला जॉब लागू दे बघ मी तुला 5 नारळाचं तोरण वाहतो जॉब लागला की तिकडे जायचा पत्ताच नाही जॉब लागला की म्हणते देवा आमच्या लेकाला पोरगी चांगली मनाजोगी मिळू दे सुन माझ्या घरला येऊ दे तबा 5 नारळाचं तोरण वाहतो तुला सुन आली की म्हणते आता ना तू होऊ दे देवा मग पेडणी नारळ आणून देतो तुला 5 नारळात किती वेळा बोलते आता आहे का नाही याला म्हणतात स्वार्थी भक्ती आणि मनापासून केलेली म्हणजे भक्ती विषय वेगळाही वेगळा मनापासून भक्ती केली की त्या आनंदी आनंद आला पण देवाला कधी दुःख सांगितलं नाही मनापासून देवाची भक्ती लागली करायला कारभारी लक्ष्मीची भक्ती करतोय पण आपली कुलस्वामीने रेणुका आहे त्या रेणुकाला जायचे म्हणतोय सौंदर्य तिरुंगराला सगळ्या कडे ज्या बायका जाणार आहेत नागावच्या बायकाने इलवी केली पंचर व्हायत नाही तिला इलवी म्हणतात मग तीच की डब्याला डबा डब्याला डबा पुढच्या पीठ डब्यात वेसनचं पीठ मधल्या पीठात झुंकियाचं पीठ तिसऱ्या डब्यात खडुगड्याचं पीठ आहे का नाही त्याला इलवी म्हणतात आहे का नाही आणि सगळं पिठानं डबा भरलं की मागच्या डब्यात आम्ही नाही आमचं कारभारी जाऊ ना कारभारी जाऊया चला जाऊया हरे रामा हो रागो हरे रामा हो रागो बाई निघाली गे डोंगराला आनंदी गे आनंद माझ्या संसारात रंगला आनंदी आनंद झाला बाया बाया निघाली डोंगराला मनुच्या नदीला धैबा सोडला जोग भावी सत्यमाला निमणे असला रेणुकाच्या दर्शनाला उभा राहिली आईला म्हणती आई आनंदानं आलोय तुझ्या घराला तुझ्या मंदिराला तुझ्या दर्शनाला माझ्या मनातलं कोड कळावतो ना आणि चांगला संसारात आशीर्वाद द्यावा मला मनापासून देवाला नमस्कार केला आशीर्वाद चांगला मिळाला देवळात बाहेर आली रणहळगी लागली वाजायला तशा देवाच्या जोगतीने लागले खेळायला आली अंगात घरी नुका बाई आनंदाने खेळणारे कसा विषय बाई रंगणारे उदा उदा उदा
देवाची आई ओ माझ्या चावीला पाणी काही ना, चावीला पाणी ना हा अग खरं अडकलेलं बघितलं पाणी कसं येईल ग अग झोपलो निदा नाही अग लिंबू नारळ पडतात अमुषा पौर्णिमाला म्हणून सांगतीस हे बघ सांगतो ऐकून घ्याच सारा लिंबू गोळा करायचं आणि सरबत करून प्याचा नारळ गोळा करायचं फोडायचं आणि आमटी करून प्याची येते या कमी हा अग सोनं गुराप कर शिप्प्याला सगळा कोंबड्या गोळा कर कोंबड्या गोळा कर खुरुड्यात घाल आणि खाईला जाळ लाव खाईमची चांडी माझ्या परड्यात बेडा काढत्यात अग पाण्याचा एकटा खाई पडल्यात पावना पाणी नाही अजून पण आबूळ आई त्याला एक कोंबडा दे खात्यात मग देवाला बोलायला पाहिजे खाय देवाची नवरा पिक्चर लागवा घेऊन जाईल पिक्चर ना संध्याकाळी जातो की काय किती वाट बघायची सांग जरा अगे अगे 6 वाजता तुला येतो उद्या संध्याकाळी हे देवाची खूप अभ्यास करतोय खरं 5 महिना झालोय अभ्यास होईना अभ्यास होईना बाळा कसा पास होशील आणि काय आणि लगीन ठरणं झालंय लगीन आता सांगतो ऐक शिमगा झाला की धुळवड रुजी अगे देवाची आहे होय अग झोपल्या माझा नवरा का घोरतोय घोरतोय होय तुझा घोर पडतोय का दुसऱ्याला घेऊन जाईल म्हणून तुझा घोर पडतो सगळ्या मुलकांना जातील म्हणून सगळ्या मुलकांचं हिंडती माझी बायकू होय आता मी काय करू बायकू तर पाय कवा जाग्या भाई शिमगा किरण्या भाड्यात राहील हे देवाची अगं भरपूर वर्ष झाली लग्नाला बाळ झालं नाही बाळ झालं नाही मला लागे बर 3 दिवस नवरा बायकुनी 3 दिवस प्याचा आणि उद्या परत बाळ उसाचा साखर कारखाना आहे नाही माझा साखर ऊस घातली की साखर पडायला असली देवाची झाली कि 50% नागावात माझीच पोरं बघ अंगणवाड्या भरत्यात मग आहे का नाही देवाची सांभाळून जा देवाची सांभाळून जा देवाची निघून गेली निघून गेली देवाची भंडारा दिला आनंद आनंद झाला भंडारा घेऊन घराकडे आली उद उद गायलं नवरा बाय कोणा भंडारा खायला लक्ष्मीचा नित्यनेम तिनं नाही कधी सोडला रेणुकाच्या भक्तीवरती विश्वास मनापासून ठेवला 3 महिन्याचे गडवाळे बायको सांगती घे नवऱ्याला कारभारी गरगराय लागले मला कोरड्या वकार्य चालू झाल्या तिला का वकारी तिला वासन तसंच होतय तिला बीचे सांगू मला का होईना माझं बघून ती बी करते हो कोरड्या वकार्या चालू झाल्या गरगराय लागले मला मुळ्याचं लोणचं पाहिजे खायला मला आणि नाचण्याची भाकरी पाहिजे मला 2 दिवसावर मुळ्याचं लोणचं आणि नाचण्याची भाकरी खाईल रोज रोज कसं खायचं आनंदी आनंद झाला डोळ्याजून पूर्णत्वाना गेले 5व्या महिन्याची वट्टी भरणी केली 7वा महिना चालला आनंदानं भक्ती लागली देवाची करायला देवाची करायला कारभारी पोरगा विलका पुरगी होईल सांगा पोरगी होणार कशात बघून सांगताय सा कशात म्हणजे पोटाव ना हे बघ म्हणजे पोटाकडे बघितलं की सगळं तुम्हाला कळत सगळं सगळं मुलगा होतोय का मुलगी होती खाणिकतोय गे खानदानी पोटावर वळखतोय मी आहे का नाही लय माझा गुणाचा वागला होतोय आग ऐका नाही चांगलं राहायचं
आता धक्का बुक्की चालत नाही, डॉक्टर सांगितले रे आगापड करायचं नाही, बाळत पण अवघड जात नाही, आग हलायचं किती म्हणून नॉर्मल बाळत होय होतय, लय हलाय पाहिजे. नाही 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 चिपळून कर, डॉक्टरने सांगितलंय वज उचलायचं नाही. चिपळून कर होय अहो, मागच्या दिवाळी येत दिवाळीचा फराळ खाल्ला आणि खापरी सरकली गळत लागले, ते असणे म्हणतात की एमसी लावायची पाळी आली म्हणून त्यांचं नाव चिपळून कर डॉक्टर पडलंय. बर कळलं काय सांगितले, सातवा महिना आहे हे बघ. पहिल्या बायका शेतात काम करून येऊन बाळात व्हायच्या, आता तिसरा महिना लागला की बस पलंगावर. आनंदी आनंद झाला, चांगल्या पद्धतीने राहिला, सगळा काम धंदा आनंदाने लागला करायला, विषय चांगला रंगला, नऊ महिने नऊ दिवस पूर्णत्वाने गेल, लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि रेणुकाच्या आशीर्वादानं मुलगी झाली या मालिकेच्या वारशाला रंगणार. आनंदी गे आनंद ऐक नाही बाबा सारखं खडूस खडूस असणार की उड्या मारत कस बाबा सारखं कराटे खेळते का नाही, जुडी कराटे काय म्हणायचं असते ते जुडीच कराटे म्हणते असून तिकडे काहीतरी कुणासारखं खानदानाचं नखट बी आहे का नाही, खानदानात बघितलं काय, खानदानात बघितलं काय, टवळे जाऊन बघितलंय की हे पदरात पडले माझे, हे पदरा का डोळा आंधळी होतीस, नाही नाही हा हे पदरात पडले बघून कोण केला आणि डोब कवळा पदरात पडला धरा धरा लय नाचू नको साधा. पाचव्या दिवशी पाचवी पूजूया, बाराव्या दिवशी बारसं करूया, सांगा माझ्या लेकीचं नाव काय ठेवूया, ठीक आहे जेवढ्या बायका घरला पर्जंट घेऊन येतील तेवढ्याच घरात घ्यायच्या, पर्जंट आणाय ना तर तेवढ्या पंचायतीत घालवायच्या आहे का नाही, पाकिट तुमच्याकडे जागे ना माझ्याकडे जेवाय वाढायचं नाही, येता येता आंबील घेऊ पिऊन आले, येता घोगरे घेऊन आले, येता तेवढ्या माझं बारसं दणकून करायचं म्हणजे कुणाला द्याय बी नको नि कुणाचं घ्याय बी नको, तुमच्या इकडचं तोंड नको, ए तोंड नको मी सांगणारच नाही, सांगूच नकोस, कोण येतोय तुला बघून हे काय, नाही ना बायानो तुम्हाला म्हणून सांगतोय, कुणाला सांगायचं नाही चांगले कुणाचं नाही, याला माहेरला घेऊन जायची सुद्धा योग्यता नाही का नाही, बारस करतो नाही सांगतो करूया ना बारस, सोळा वर्षाचा आरोग्य दाय आवडीने लई आवडीने लई पाळणा गाती बाळाची गे आती बाई राजवाडा सजला केते आवडीने गेलई आवडीने गेलई पाळणा गाती बाळाची गे आती बाई कारुण्य गे गावचा शाहीर गे बाई शाहीर गे बाई छगन चौगेले गे नाव गाजते राई शायराचा सुर माझ्या गाण्यात हाई गाण्यात हाई नमस्कार करतो त्याच्या कली लाग बाई बारशाचा सोळा रंगून गेला, लेकीचं नाव शारदा ठेवलं, आनंदी आनंद आला, बायनो माझं नवीन लग्न झालंय आणि माझ्या माहेरला निघालो नवऱ्याला घेऊन, आता पहिल्या काय गाड्या होत्या काय बाई, पहिली नवरा बायको चालायची झाली तर नवरा 10 कोसाव आणि बायको मागं 11 कोसाव चालत असायची का, पहिली रीतच तशी असायची, आताची नवरा बायको रस्त्यानं चालले तर एकामेकाच्या खांद्यावर हात टाकतात, काना स्क्वाडच्या वायरी असतात, हे वडतंय तिकडं ते वडतंय तिकडं, गाडी आली तर जायचं कळत नाही काय का नाही, एक एकदा गटरात पडतात का काय, केवढी आपल्याला नादात असतात, गाडी जर बसले तर गाडी जर धरायचा पत्ताच नाही, नवऱ्याची मांडी अशी आवडून धरतात गिअर टाकायचं सुद्धा अवघड होतंय का, तुमच्यासारखा देखना दिवा कुणाला मिळाय नाही का, तुमच्या नवऱ्याला कोणी उचलून येते मुक्का येतंय का, जागा नाही घरात प्रेम करायला, रस्त्यातनं जगाला तमाशा दाखवायला आणि पदर सुद्धा खवायचा माहिती नसतोय, कवा तरी चाकात गुतपाळला वांढरावानी नागतोंड आपटलं की बिन झग्याच्याच दवाखान्यात न्यायची पाळी येते का, तवा मग केवढ्याला पडतंय, गाडी बसताना गाडीला धरून बसावं का, नवऱ्याला धरलंय सगळ्या नागावात माहितीये की गोंडू तुडून नवरा करून आणलेला आहे ते,
जगाला कशाला तमाशा दाखवाय पाहिजे, सगळी माणसं होती की लग्नाला आहे, मग नवरा बायकोचं नातं आहे, सगळ्या जगाला माहिती आहे घरात प्रेम करायला जागा नाही. अगं जगाचा पहिला विषय वेगळा आणि आत्ताचा विषय वेगळा. आता माझं लग्न झालं आणि आम्ही माहेरला निघाल्या, नवरा माझा पुढं आहे, मी पाटण पाटण चालवलो, माझ्या माहेरगावची येस आली, नवरा माझा तरा तरा पुढं निघालाय, मी पाटण निघालोय. शेजारचा दामोना माझ्या लग्नाच्या घाईत पंढरीला गेलता. आता दामोना पुढं आला आणि म्हणाला, म्हणाला लेकी लवकर आलीस माहेरला? होय काका लवकर आलोय. कुणा संघ आलीस? आलोय माझी मी, आले ते नाही पुढं कोण तुझा बाबा गेलाय होय ग. आता नवऱ्याला जर बाबा म्हणला तर नवरा कुठला दाखवायचा? असला अवघड झालं नवऱ्याला माझा बाबा केला, लय अवघड झालं, लय अवघड झालं. आता पहिला दिवस कसा तरी गेला, दुसरा दिवस गावच्या पांढरीला पाया पडायला जायचं असतं होय का नि ग. करवल्या दोन घेतल्या, वर्धावड दोन घेतलं आणि दोघं जण मी पाया पडायला गेला. आता खेडेगावातलं वातावरण, नवरा म्हणाला जावा तुमचं तुम्ही पुढं मी येतो. आम्ही आनंदानं आला माझ्या नवऱ्यासाठी जेवण म्हणवायला. आता पहिलं काय सरकारी संडास होतं काय बाई? नाही, आमच्या इथलं चिंदगी आहे ते नागावचे, त्यांना असं सरपंच म्हणून निवडलं तर तिने सरकारी संडास 10 माळाला बांधल्यात आणि पांढऱ्या खडफरश्या बसविलेल्या होत्या, संडासचं उद्घाटन व्हायला नव्हतं. नाही नवरा माझा आला तिथनंच फिरायला, नवऱ्याला वाटतं काय बारकी बारकी कसली देवळंच बांधल्यात. नवरा माझा लागलाय पाया पडायला, पाया पडायला काहीच कळेना. नवऱ्याला म्हणलं होय एवढा उशीर का झाला? हो म्हणाला, लई साजरी देवळं बांधत म्हणाला बारकी बारकी त्यांच्या पाया पडायला लागलो होतो. असलं साजरी अगुणाता येईल कुणाला सांगू नको काय म्हणून लाखभर माणसा दाबर घालवी तशी नवऱ्याची. हा ए भवानी राग आणायचा नाही, खरं आहे ते सांगितलंय, कशाला रेडे संडासात पाया पडाय गेलतात. अब्रू घालू नकोस लाखभर माणसात, नाही नाही एक लाख माणूस बसलाय. राग आला होय नाही सगळं टाकलाय. बघ नवरा रसला की तसंच करायचं असतंय. आम्ही गाणं म्हणतोय वय, मग आम्ही सुद्धा ट्रेनिंग दिली की नाही, मग तसंच त्यांनी करायचं, बांध करायची गरजच नाही. अगं तेवढं नवरा बायकोचं प्रेमच पाहिजे. 2 मिनिटाचा राग 2 मिनिटाचा रसावा, कसा विषय बाई चालला ऐकून घे मावा. आनंदी आनंद झाला, विषय चांगला रंगला. अगं नवरा बायको लागली शारदाला सांभाळायला, शारदा लहानाचे मोठे झाले, आनंदाने लागली भक्ती करायला. शारदा ही संघ जाती लक्ष्मीच्या भक्तीला, मनापासून लक्ष्मीला लागली मानायला. अगं आनंदाने लागली मंगळवार व्रत करायला, उपवास करायला मनापासून. लहानपणापासून आई बाबा मुलांना वळण देवा धर्माचं लावलं तर पोरं सुद्धा देवा धर्माला मानतात, आणि नाही वळण लावलं तर लय अवघड होत आहे. किती विषय वेगळा होतोय, कलियुगाचा विषय निराळा. कलियुगात झाले गे भीळ, लावली रताळ उगावली केळ. कलियुगात झाले गे भीळ, लावली रताळ उगावली केळ. कलियुगात झाले गे भीळ, लावली रताळ उगावली केळ. वर्षाचा म्हातारा ग भाई म्हणतोय म्हातारीला, आज राती ग जाऊया ग आम्ही सैरात बघायला. म्हातारे मारते ग म्हाताऱ्याला डोळे, म्हातारा मारतोय ग म्हातारीला डोळे. लावली रताळ उगावली केळ, कलियुगात झाले ग भीळ, लावली रताळ उगावली केळ. कलियुगात झाली ग भीळ, लावली रताळ उगावली केळ. कलियुगात म्हातारा म्हणतोय म्हातारी दबाई खाऊया का कुल्फी, कुल्फी खाताना दोघ जण आम्ही काढूया का शेल्फी. कुल्फी खाताना गळती ग लाळ, तोंडात दात नसतात नाही. कुल्फी खाताना गळती ग लाळ, लावली रताळ उगावली केळ. कलियुगात झाले ग भीळ, लावली रताळ उगावली केळ. दास बळीराम गुरुचे गे नाव ऐकावे गे बाई,
पाटील सर्जरावे गाणं करतोय आवडीने गेलई धालासुराचा जमवून मिळ धालासुराचा जमवून खिळ लावली रताळ उगावली किळ कलियुगात झाले ग भिळ लावली रताळ उगावली किळ कलियुगात झाले ग भिळ रताळ उगावली किळ वाडग बायन वाडग जोगवा देवीला माझ्या वाडग वाडग बायन वाडग जोगवा देवीला माझ्या वाडग वाडग बायन वाडग ऐकून ग सत्वाची तरा दान धर्म ग देवी लकरा वाडग बायन वाडग जोगवा देवीला माझ्या वाडग वाडग बायन वाडग जोगवा देवीला माझ्या वाडग वाडग ठीक आहे किती विषय वेगळा चालला मुलगीचा संभाळ आई बाबा लग्न करायला अगं इतक्या वर्षाला बाळ झालं पण बाबा आता म्हाताना झाला बाबाला कामधंदा करून करून बाबाना सल्ली मानतेचा हजार जायला बाबाना हातून गाठले मायाली केला आधार नाही गा बाबाला कामधंदा जमाना तेव्हा आईला काय म्हणते बघा आई बाबा आपला म्हातारा झाला बाबा म्हातारा झाला माया लेकी दोघी जणी रोजगार करूया पण आपल्या बाबाला बाबाला सांभाळूया आधार बाबाचा ग पाहिजे बाबा असावा घा जन्माला इतक्या वर्षानं बाळ झालं इतक्या वर्षानं बाळ झालं अग बाबासाठी लागले रोजगार करायला दवाखाना करायला पण बाबाचं रक्त कमी पडले ग बाबाचा हजार वाढायला लागला बाबा हातरून घालून निजलं बाबा वरती नाही गा वरती नाही उठला बाबा नान पाणी सोडले माया लिखी लागले देवाला गारान घालायला पण बाबाच्या रक्ताचं पाणी झालं बाबा मरून गेला हक मारती ग बाबाला रडती ग नवऱ्याला दुःखाचा ग चालला ये माझ्या राजा ये राजा राजा सांगायच्या ती कसा गेला गे बाई हे माझे हौशी गे कशी आता मी कुणाच्या तोंडाकडे बघायची गे बाई हे माझ्या पेढ्या ये राजा आता मी कुणाच्या तोंडाकडे बघायची गा राजा थंडीचा दिवस आला रे कारभारी सोडून गेले गे बाई एक तरी गप म्हणते का बघू यांनी सांगायच्या आधी गेलत हो बाळासाहेब आ शो बाळासाहेब म्हणायचा बघ शिजा ढवरा कवा मारेल ही माझ्या सगळं कॉफी राहील काय म्हणतीस पट्टिया हे मारतोय गोष्टिया नवरा मारा नवरा मारा वा कवा नवरा मरल आणि मला गावल तसं पट्ट्या म्हणती म्हणतोस तळातला कट करीन थांबक हो हो मग पट्ट्या कुठं जाईल तळातला कट किती विषय वेगळा चालला ग वेगळाच चालला पोरगी म्हणते आई बाबा कुठे गेला तुझा बाबा सोडून गेला तुला नि मला हक मारती गे बाबा माझा बाबा सोडून गेला गादाराचा ग आधार गे सुटला ग सुटला
भाऊ बंद जमा झाली ग नवऱ्याचं म्हणत दारात आणले अग सरणात गाठलं चित्ते लागलेली तिने मी दिवशी नाक भरली भाऊ बंद जेवण घेऊन आली मायली की बसल्या जेवायला पहिलाच घास उचलून तोंडात घालणार शारदा पण त्या आईला आई घरा दाराचा तर गेला बाबा माझा गेला अर्थ काय जन्माला हक मला विकून आला घास खाली की ठेवला बाबा मरून गेला ग माझ्या बाबा गाक भारती ग बाबा दिवशी राख भरली 12 दिवस सुद्धा भाऊ बंधा निपाळले 13व्या दिवशी घराला आधार नाही पाहुण पै निघून गेले आई बसली बाजूला आली की ना उसं ठेवलं मांडीला आईला म्हणते आई कसा बी असो दे बाबा झोपून होता तर आधार बघता मला अग बाबा मरून गेला घरा दाराचा आधार गेला आता दुःख सांगा कुणाला माझा मायेचा आधार गेला बायको म्हणते तरणी ताटील एक वयात यायला अग लग्न माझ्या लेकीच पाहिलं नाही माझ्या नवऱ्याने हाक मारती ग नवऱ्याला माझा वाघ सोडून गेला गा माझ्या कुंकवाचा धनी मला गेला ग सोडून माझ्या कुंकवाचा धनी मला गेला ग सोडून एकाएकी आली हवा माझा विजला मायेचा दिवा 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 मायेचा दिवा कल्पतरु एक पति तिग देव कल्पतरु एक पति तिग देव पति विना सावको नाही आधार पति विना सावको नाही आधार जग सुना सुना वाटे मला जग सुना सुना वाटे मला माझा विजला मायेचा दिवा माझा विजला मायेचा दिवा माझा विजला मायेचा दिवा माझा विजला एकाएकी संसारात पडली गोड दिष्ट काळाने कशी फोडली जोड एकाएकी संसारात पडली गोड दिष्ट काळाने कशी फोडली जोड काय सांगू मी आशा जीवा काय सांगू मी आशा जीवा माझा विजला मायेचा दिवा 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 बाबासाठी लागली रडायला लागली रडायला विषय दुःखाचा झाला बाबाचं नाव मागे पडले आई बाबाचं नातं सगळ्यात श्रेष्ठ 13व्या दिवशी नाव मागं पडले भाऊ बंधन निघून गेली पण आईला लाडकी शार ना काय म्हणते मग अगं देवाला कधी दोष द्यायचा नाही आपल्या नशिबाचा भोग आपल्या संग अगं देवाची भक्ती करूया लक्ष्मीला पुजायला जाऊया लक्ष्मीला पुजायला जाते आनंदानं मायाले की रोजगार करून खायला लागल्या जगायला लागल्या पण आईच्या मनाला कोडं पडले तरणी ताटे लेक माझी घरात राहिली अगा बापे माणसाशिवाय लग्नाचं कार्य नाही अगा लेकीचं लगीन झालं असतं आणि मग काहीतरी वाईट झालं असतं तर माझ्या जीवाला काय वाटत नसतं पण नवरा मरून गेलाय आता लेकीच्या लग्नाची काळजी आईच्या मनाला घोर आईच्या ग जीवाला बाई निराळाच लागला अन्न पाणी बाई सोडले आई हातरुणात झोपली काळजी रोग माणसाला लय वाईट असतोय एका देवा धर्माचा असेल तर भंडाऱ्यान अंगाऱ्यान कमी येईल बाहेर वसाचा असेल भूत पिशाचेर अंगाऱ्यान लिंबू उतरेन कमी येईल पण काळजी रोग लागला तर डॉक्टरचं औषध सुद्धा चालायचं नाही माझ्या लेकीच्या लग्नाची काळजी आईला वाटली आईला अन्न पाणी गोड लागे ना आईनं हातरून गाठलं आई हातरून आणली दिली आईला म्हणते काय झालं तुला आई झोपू नको ग आधार पाहिजे मला आता लक्ष्मीला नेतीने मला मायाली की जात होत्या पण आई आता उठायची बंद झाली आई चालायची बंद झाली आई म्हणते आता
या लक्ष्मीची पूजा केल्याशिवाय मी कधी तोंडात पाणी घेत नाही. पण मला आता चालाय जमाना, तेव्हा जायाचे देवळात ग गावच्या वड्यावर कसे चालत. तेव्हा शारदाला काय म्हणते बघा, शारदा हे बघ, लक्ष्मीच पूजा केल्याशिवाय मी तोंडात पाणी घेत नाही. माझा नियम आहे, माझं नशीब माझ्या संग आहे, पण माझ्या देवाला कधी विसरायचे नाही. उद्या सकाळी दिनकर सुताराच्या घराला जाय आणि उमराच्या झाडाची लक्ष्मीची लाकडाची मूर्ती आण. लाकडाच्या मूर्तीची पूजा आम्ही घरात करतो, तू देवळाच्या मंदिरातल्या मूर्तीची पूजा करायला जावावी. करशील ना? करतो. ठीक आहे, निघाली सुताराच्या दाराला. अरे मूर्ती की गाणाला. नमस्कार सुतार दादा. सुतार दादा, मी शारदा आलोय तुमच्या घराला, मदत पाहिजे मला. माझी आई लक्ष्मीची पूजा करते, तेव्हा उमराच्या झाडाची लक्ष्मीची मूर्ती देवा मला. दादा किती रुपये झाले? अरे वा, बरं झालं. देव पावला, देव पावला, देव पावला. फुल नारळ दिले आणि लाकडाची मूर्ती करून घेऊन आली. आनंदाने आईनं देवघरात पुजली. आई सकाळी उठते, लाकडाच्या मूर्तीची पूजा करते आणि मग अन्न पाणी खाते आणि घरात मिळेल ते काम धंदा करते. पण शारदा रोज सकाळी वडेवडे मंदिरात जाते, पूजा करते. किती विषय चालला, दिवसेंदिवस मायाले की लागण्या जगायला. सकाळी पूजा करून येते, घरातल्या कामधंदा आवरते आणि शारदा लोकांच्या शेतात रोजगारला जाते. आईला सांभाळते, आईला काही सुद्धा कमी पडणार नाही. आईला सांभाळायचं माझं कर्तव्य म्हणाली. आई पाहिजे माझ्या जन्माला, आधार पाहिजे माझ्या नशिबाला. मनापासून लागली आईला मानायला. एक वर्ष निघून गेले, आता एक वर्षानंतर म्हातारी म्हणते, माझा आता उद्या जगा मरण जवळ आले. मी उद्या मेलो तर माझा अवघड होणार. तेव्हा लक्ष्मीसाठी जीव माझा तळमळायला लागलाय. तेव्हा लेकीला काय म्हणते बघा शारदा, एक वर्ष झालं मी त्या मंदिरात जायला नाही. तेव्हा उद्या मंगळवार आहे, कसे बी असू दे, शेवटचं दर्शन माझ्या देवाचं घ्यायचंय मला. जाऊया नव सकाळी. पहाटे 5 वाजता आंघोळ केली, पंचारती फुलं घेतली आणि माया लेखी आता देवळाकडे पाया पडायला, पाया पडायला निघाली. आई 2 पावलं जाते वाटत बसते, आई 2 पावलं जाते वाटत बसते. आईला चालायचं म्हणा, आई वड्यापर्यंत यायला लागली. दुपारचं 12 वाजली आणि आई वड्यावड्या मंदिरात आली. मंदिर बघितलं, आईला आनंद आनंद आला. अगं हुमऱ्याच्या बाहेर उभा राहिली, लक्ष्मीची मूर्ती बघून डोळ्यात पाणी भरले आणि आई काच मारून आत गेली. अगं ठेच लागली हुमऱ्याला आणि आई तोंडावर पडली, नाका तोंडात रक्त लागली गळायला. देवा परत येणं जाणं नाही गा माझं तुझ्या दाराला. डोळ्यात पाणी भरले आणि ढोपरान रांगत रांगत ग लक्ष्मीच्या मूर्ती पाशी आली. मूर्तीच्या जवळ आली आणि आईला हात जोडून काय म्हणते, काय म्हणते बघा, तुझ्या आशीर्वादाने मला मुलगी झाली, मुलगी झाली. पण माझा संसार मोडून गेला, नवरा माझा मेला. माझ्या लेकीच्या लग्नाला आधार नाही कोणाचा. उद्यापासून माझ्या लेकीची आई भी तू, बाबा भी तू, आधार द्यावा माझ्या लेकीला. डोळ्यात पाणी भरले आणि लक्ष्मीच्या पायावर मस्तक ठेवले. आईचा प्राण निघून गेला, देवा चरणी लीन झाली गा. विषय माई चालना. आई लक्ष्मीच्या पायावर मरलेली माहिती नाही. शारदा म्हणते उठ की गाई. अग पंचारती बाजूला ठेवली, आईला उठवाय गेले. कुठली आई उठते, आई चांग थंडगार झालं, तोंडा हात मारला, सगळे गाव जमा झाले. गाव लागलं रडायला. आईचं मडदारात ताणलं, आंघोळ घातली, साडी नेसवली, सरनात घातलं, चिती लागणी दिली, 3व्या दिवशी राग भरली. शारदा लागली रडायला, माझा बाबाच्या बाबा गेला, आईची आई गेली. किती विषय वेगळा आहे. बाबा मी गेला, आई मी गेला. आई बापाचं नातं जगा वेगळं म्हणाले स्वामी. तिने जगाचा आई बाबा विना भेकारी. जगात सगळी नाते मिळतील, पण आई बाबाचे सर कधी यायचे नाही. 12 दिवस रडायला लागली. भाऊ बंधाने आधार दिला. अग 12व्या दिवशी नाव माग पडलं, माग पडलं. पण शारदा प्रामाणिकपणाचे होते. शारदा म्हणते प्रामाणिकपणा कधी सोडायचा नाही आणि कुणाच्या दारात कधी जायचं नाही. देवाने आपल्याला हातपाय दिलेत का नाही. अग सकाळी आंघोळ करते, लक्ष्मीची पूजा करते, लाकडाच्या मूर्तीची पूजा करते आणि शारदा रोज आनंदानं शेताला जाते. शारदा शेताला निघाली, रोजगार करून खायला लागली. पण शारदा तरणी ताटी पाल्या पाचोळ्याच्या खोपीत राहिली. पण देव तारी त्याला कोण मारी, आंध्र्याच्या गावी परमेश्वर राखतोय. अगं त्या गावची पंच मंडळी चांगली होती. शारदाचा स्वभाव तसा चांगला होता. मावशी काकी मामी दादा म्हणणार, सगळ्यांना गोडी गुलाबी बोलवणार, आनंदानं जगणार. गावच्या सरपंचाची आणि पोलीस पाटलाच्या मनात एक विषय आला. सरपंच नमस्कार. नमस्कार. कसं काय चाललंय? चांगलं चाललंय. तुमचं कवा वाकडं चाललंय? चांगलं आहे का? नाही बरं. औदाच्या निवडणुकीला प्रचार करायचा पाहिजे. तुमचं चिन्ह गाडा भाय. चिन्ह वय गाडा गाडा कसं कसं असत गाडा बसलो. आता काय सांगू.
सरपंच बिघाडाव आणि चिन्ह बिघाडावंच म्हणायची पाळी का. सरपंचाची आई सरपंचाच्या वेळी गरोदर होती का नाही, तेव्हा गाडविणीने वल्लांडी ती म्हणताना गाडवा सरकार अडकायला जाय आहे का नाही, असला सरपंच पाहिजे पण नेट का सांगा ना. रामचंद्र जाधवानी साहेबा कांबळे यांच्याकडून 71 शिरोली आभार आहोत, आशीर्वाद असो देवीचा. सरपंच निवडणुकीला उभा राहायचं आम्हाला, प्रचार करायला जायचं, तुम्ही गाडवा बसायचं सगळ्यांना आगावात तुमचा प्रचार चाललाय. गाडवा बसला समजे लय चांगलं दिसत. आता त्याच्या आधी एक चांगलं काम करायचंय. अहो शारदा म्हणजे गावची लेख धनी नाही, शारदा पानापाचोळ्याच्या खोपीत राहते तरणी ताटी पोरगी. उद्या कुणीतरी काहीतरी वाईट केलं तर गावाची आमरू जाईल, तेव्हा आपण सगळी जण मिळून शारदाचं लग्न ठरवूया आणि शारदाला एका गरीब चांगल्या घराण्यात देऊया. श्रीमंताला कोण बी देत आहे, गरीबाला एखादी चांगली पोरगी देऊया, चालतंय का नाही. तेव्हा पलीकडच्या गावामध्ये शिवराम पाटील आहे, या पाटलाच्या घरात रामानी भीमा दोघ जण भाऊ घडी आहेत, ढोर राखायला शेतात काम करायला. या रामा भीमाचा जन्म झाला आणि आई बाबा मरून गेली. रामा बी चांगला आहे आणि भीमा बी चांगला आहे, तीन मिरीच्या खोपीत दोघ जण राहत्यात. तेव्हा या रामा संघ लग्न ठरवायला जाशील. शिवराम पाटलाच्या बायकोचं नाव काशीबाई आहे. निघाला काशीबाईच्या दाराला लग्न ठरवायला ऐकावे, बाळा लग्नाचा घरंगणार रे. अहो काशीबाई तुमच्या पाशी आलोय, आलो तुमच्या पाशी सांगतो, ऐकून घ्या. दोन मुलगा आहे तुम्हाला वय रामाने भीमा, तर रामाला मी मुलगी देणार आहे माझी शारदा, तेव्हा लग्नाचं पट 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 सांगितलं पाहिजे. हां बरोबर. पोलीस भरून देत नाद खोळा हो बर नाही तर. आणि माझ्या मुलगीला काय घेणार, हो अगं 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 एकदम डबऱ्यातच पडलीच का माझ्या मुलगीला, किंमत नाही बाई का काशीबाई. हा असं करू नये. बर बर बर, कुठला बी नवरा अक्षिदा पडे पर्यंत नमुना असतोय. एकदा अक्षिदा पडल्या की आंटीची घंटीच वाजतो बाई, निंग 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 वाजतोय. चालू वय ग काय झालं काशीबाई बशीदा काय झालं बघ. अजय आपल्याला चिस्तोळ सोनं दसऱ्यात पोत भरून ठेवले नाही म्हणाव, नवऱ्या मुलग्याला 50 तोळं सोनं बर, पुरी बासुमती जेवण डायनिंग टेबल वर त्याशिवाय तांब्या घेऊन पळतात आणि काय कोण वल्टम पितोय म्हणजे काय वय 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 करतेला नाही तर नाही, सगळी दारूपिणे एकाच वाकडत नसतील बाजूला करायचं कोणी कोण पान तंबाक खातोय कोण लग्नात काळी वळतोय बिडी वळतोय बर दहा टळक भरार येणार लगेच तुमच्या जा. आणि आमच्या लेकीला काय, आमच्या लेकीला नाद कुळा नऊवारी पैठणी साडी वय म्हणला सा आणि पावली भाराचं मंगलसूत्र. माझं सोनं ग माझं पिलं ग माझा वाघ बिन शिफ्टीचा काढून राब ग काशीबाई काशीबाई लगेच ठरवित काय काशीबाई काशी काशीन चांगली काशीच दावली तुला. हिने काय केलं माहितीये काय, सिटी वाजली गाडी सुटली पदर गेलाय बरे, हिवाया जपून दांडा धरे हिवाया जपून दांडा धरे हिवाया जपून दांडा धरे हिवाया जपून दांडा धरे भेटील पहिल्याच वेळेला
पहिल्याच भेटेल पहिल्याच भेटेल इन बोलते इवायाल इन बोलते इवायाल काय बाय सांगू कुणाला सांगू कुणाला सांगू काय बाय सांगू काय बाय सांगू कुणाला सांगू इवायाचा कारभार इवाया जपून दांडा धरे 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 जपून दांडा धरे इवाया जपून दांडा धरे कळाले काय 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 झाले चांगला दांडा कसा बोलतोय नाही कुठं बी लगीन ठरवायला नाही याचा बघ सगळ्या जन्माचा सत्यना साहेब लग्नाचा स्वाळा पुढाऱ्याने ठरवला अगं आनंदी आनंद झाला मार्गशीर्ष महिन्यात ना गुरुवार होता आणि शारदा लागली ती लक्ष्मीची पूजा करायला पंच मंडळी दारात आले आणि शारदाला हाक मारली हे शारदा जरा बाहेर ये काम आहे शारदा हे बघ सरपंच आणि पोलीस पाटील आम्ही सगळ्या गावांनी एक निरोप घेतलाय निर्णय घेतलाय पलीकडच्या गावामध्ये राम आणि भीमा दोघ जण आई बाबा नाहीत अशी भाऊ भाऊ आहेत पाटलाच्या वाड्यात शिवराम पाटलाच्या वाड्यात गडी आहेत त्या रामा संग तुझं आम्ही लग्न ठरवलंय असू दे ना मग आनंदी आनंद झाला डोळ्यात पाणी भरलं आणि शारदा नाग निर्णयला माझा आई बाबा जिवंत असतं तर गावाला एकूड पडलं नसतं आणि गावानं माझं एखाद्या गरीबा संग लग्न ठरवलं नसतं असू दे पंचामुखी परमेश्वर बोलत्यात म्हणाली अगं तुम्ही काय करशील ते सई म्हणाली माझा आई बाप तुम्ही म्हणाली अगं लग्नाला सुंदर असा मांडव सजवला मुहूर्ताची मिरवली आणि सगळ्या गावच्या आया बाया फोडवून लग्नाला सोहळ्यात तयारी लागली करायला आनंदी आनंद झाला आता जाणवच गर्दीलं भराड आलं पाटलाच्या घरातून माणसं आली शारदाच्या लग्नाला शारदाला रामाला उभा केलं आणि लग्नाचा स्वाळा रंगून गेला येला रे येला रे येला रे बाई लग्नाचा स्वाळा आता रंगला गे बाई आनंदी आनंद वाटता गेलई शारदाच्या लग्नाचा सोहळा रंगून गेला शारदाच्या नांदा निघाली आया भयानं मिठी मारून रडायला लागली आईची आठवण लेकीला सदैव असावी अगं आईचा जन्म विषय निराळ आई लेकीच माया लेकीच लात ले निराळ गलीच्या बायका म्हणतात भाऊ बंदाचं गाव शारदा नांदून दाव चांगला आम्हाला किती विषय वेगळा आहे आता शारदा नवरे पाटण्या नांदायला जाणार आता जाताना काय घेऊन जाणार आपल्या पाला पाचोळ्याच्या खोपेत चार साड्या होत्या चांगल्या त्याचं गठळं बांधले आणि लाकडाची मूर्ती एका लाकडाच्या पेटीत घातली आणि डोकीवर घेतली शारदा आता नवऱ्या पाटण्या नांदाही निघाली चांगल्या चांगल्या म्हाताऱ्या बायका होत्या त्या म्हणतात बघ बघ शारदा गरीब आहे ग फाटकी तुटकी लुगडी असू दे घेऊन निघाली तरण्या तरण्या बायका म्हणतात काय डोंबरे वाणी लाड लक्ष्मीची आप्पावानी निघाली बघ पिठी डोकी घेऊन लोक नावं ठेवते ठेवू दे म्हणाली नवऱ्या संघ नांदायला आली पाला पाचोळ्याची खोप बघितली पायाव पाणी घालाय कोणा इकडे कावळाला तर तिकडे जातोय अगं फाटकी तुटकी कपडे नवऱ्याची बघितली धुळा पाय टाकल्याबरोबर उडाला काय बघून दिली असं रे सगळ्या गावानं मला पाणी डोळ्याचं गे भरले कसं नांदाव गे बाई गे डोळ्यात पाणी भरल्याने शारदांना रडायला लागली पण अंगाची हळद निघाली नाही कमरेचा पदर खवला देव माझ्या पाठीशी म्हणाली खूप झाडून स्वच्छ केले संध्याकाळी जेवण बनवलं नवऱ्याला दिराला जेवायला बनवलं दोघांनी जेवायला वाढले दोघ जण पहिला घास चुलून तोंडात घालणार रामा लागला रडायला डोळ्यात पाणी भरलं घास खाली ठेवला रामाला म्हणते काय झालं रडायला काय सांगू तुला म्हणाला जन्म दिला आणि आई बाबा मरण गेले गावाची ढोरं राखली गावाचं काम केले पण ताजं जेवण कुणी गा आम्हाला दिलं नाही चार चार दिवसाची शिळी भाकरी दिली अगं दाडत न सुद्धा चावण असली भाकरी कुत्र सुद्धा खाणार नाही अगं पाण्यात भिजवून आम्ही भाकरी खाली गा असला दिवस काढले दिवाळीचा सण आला सगळ्यांची घरदार सजली सगळ्या पाहुण्या पायांनी फरणार केलं पण दोघं जण भाऊ भाऊ मी हात उशाखाली घेऊन झोपणार पण आम्हाला कोणी ताब्याबर पाणी गा डोक्यो गाठलं नाही का कधी दिवाळीचा फराळ आम्हाला मिळाला नाही आई बाबा मरून गेली आणि आयुष्याचा तमाशा झाला पाणी डोळ्यातून गाळत दुःख सांगायला घा लागला दुःख सांगायला लागलं बायको म्हणते रडू नका आजपासून मी आधार देतोय तुम्हाला नवरा बायकोचं नातं मैत्रीच्या पलीकडचं असतंय अगं बायकोला आयुष्याची गाथा सांगायला लागला दुसऱ्या दिवशी आधी बसू गावला आंघोळ केली देवपूजा केली नवऱ्याला दिलेला आंघोळ गाठली आणि जेवाय वाढले दोघं जण गेली आपापल्या कामाधंद्याला शारदा घरात आल्यामुळे दोघा भावा भावांना आधार मिळाला धीरमंत माझी वहिनी गेलं गुणाचे आई सारी वहिनी मिळाली मला आईचं नातं मिळालं मला बाळासा बाळासा म्हणती माया प्रेमानं मला जीव घालते किती वहिनीवर माया करायला लागला दररोज लक्ष्मीची पूजा करते आनंदानं संसार करते संसार चांगला रंगात आला सहा महिने निघून गेले आणि मंगळवारचा दिवस होता
पौर्णिमेची रात्र होती. रात्री 12 वाजता जेवण खाणं झालं. नवरा नदीर अंगणात झोपलेली होती आणि शारदा देवाला नैवेद्य दाखवून झोपलेली होती. रात्री 12 वाजता लक्ष्मी स्वप्नात आली. हे शारदा उठ की आलोय मी. शारदा स्वप्नात म्हणते, कोण आहे आपण? ज्या देवाची भक्ती करतेस ती मी लक्ष्मी तुला भेटायलोय. आई आलीच बरं झालं, माझ्या गरीबांच्या घराला फाटकेचा टई देतो तुला. अगं आनंदानं बस माझ्या गरीबांच्या घराला. आनंदानं लक्ष्मी बसली. लक्ष्मी म्हणते, शारदा अगं मी आज तुला काहीतरी द्यायला आलोय. आई काय देणार तू? माझ्याकडे सगळं खाऊन पिऊन सुखी समाधानी आहे. गरीबनाथ चला माझा संसार समाधान राहू दे आणि सुखात राहू दे, माझा एवढा आशीर्वाद दे. नाही नाही म्हणाली, मी तुला द्यायला आलोय. काय देणार आई? हे बघ, तुझी आईनं माझी भक्ती केली. तुझी आईनं सुद्धा माझ्याकडे काय नाही मागितलंय. तुझ्या आईच्या भक्तीचा उपकार माझ्या डोक्यावर राहिलं. तुनं सुद्धा लहानपणापासून भक्ती केली, माझ्याकडे काय नाही मागितलंय. तुझ्या सुद्धा भक्तीचं वजं झालंय आणि या भक्तीचा उपकार फेडायला मी तुझ्या घराला येणार आहे. आई कधी येतेस सांग, तुझं स्वागत करतो मी. अगं मी येते ना दिवस तुला सांगणार नाही, पण कशात नाही येतोय आई. तुझा नवरा जातोय शेतात भांगरायला, दीर जातोय ढोर राखायला. तुझ्या दीराला सांगायचं, वाटत पडलेली वस्तू घेऊन यायचं, त्या वस्तूत मी येणार. येत्याला दिवस सांगणार नाही, तेव्हा वाटत पडलेल्या वस्तूत नाही यायचं. येणार पण येणार शारदा, पण 12 वर्षे राहणार. 12 वर्षानंतर मी निघून जाणार. आई कवा बी ये कवा बी राहा, माझं तुझ्यावर काय बंधन नाही. एवढा आशीर्वाद लक्ष्मीने दिला, लक्ष्मी निघून गेली. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला दिराला सांगायला लागले, सांगायला लागले किती आनंदी ग आनंद. बाई मनात गा चालला, विषय ऐकून घेवावा. काय ओ बाळासाहेब, माझ्या लक्ष्मीने सांगितलंय, 12 वर्षे लक्ष्मी माझ्या आनंदा नाही येणार. वाटत पडलेली वस्तू घेऊन यायची, वाटत पडलेली वस्तू बाळासाहेब तुम्ही घेऊन यायची. येशिला ना कारभारी, तुम्ही शेताला जावा. बाळासाहेब उद्यापासून तुम्ही वाटत पडलेली वस्तू घेऊन यायची, पण कुणाची असली तर आधी विचारायचं, परत करायची. कुणाची नसली तरच घरला घेऊन यायची, नाहीतर अर्धच तर दार झाकून कापडं काढून मिठाचं पाणी वतून मारतील. कळलं काय? करशिला ना एवढे आनंदी आनंद झाला बाळासाहेब, तुम्ही बरं झालं बरं झालं. अगं नवीन आहे तर हाऊस वाटली, बाळासाहेबांची मागणं पाकच वाट लागली. कसा विषय ऐकायचाय? बाळासाहेबांना म्हणते, बुरडाच्या घरला गेली, बेळा बेळाचा हार आणला आणि बाळासाहेबांना दिला. बाळासाहेब आनंदानं ढोरं राखा निघाला. पुढं मशीन निघाले, माग शान पडायला लागले. बाळासाहेब घेतोय बुट्टीत टाकतोय, बाळासाहेब घेतोय बुट्टीत टाकतोय. 11 वाजेपर्यंत बाळासाहेबांच्या 4-4 फेऱ्या शान आणूनच वेळ लागली. शेणाचा ढिगबी तेवढाच. बाळासाहेब म्हणतोय, वाटत दगडबी असतात, दगडबी आणायची म्हणाली. का भेटतीला बांधा? खोपीला भिंत घालायला गावती. लाकडं पडलेली गावली तर खोपीला बांधा येतील, चुलीला घालता येतील. सुतळी गावली तर आड्याला बांधता येईल. कुठली वस्तू पडली तर उपयोगाचे नाही असं नाही. बाळासाहेब शाण बी तेवढं जाणतोय, नि दगड बी तेवढे जाणतोय, लाकडं बी तेवढी जाणतोय, नि सुतळ्या दोऱ्या बी तेवढ्या जाणतोय. बाळासाहेब शाण आणून आणून म्हणजे घाईला आला. बाळासाहेब म्हणतोय, वहिनी तुझी काय लक्ष्मी येत नाही? तुझी लक्ष्मी याच्या आधी मी वर जाणार आणि वहिनी माझे बाळासाहेब 12 दिवस करून रिकामी होणार. कसा विषय वेगळा आहे? कशी लक्ष्मी येते आवडी ना ऐका. अवकाट मोठा नायटा झाला गर्व मनुष्याला, अवकाट मोठा नायटा झाला गर्व मनुष्याला, सर्व अंगाला झाला लाईट गेली द्यायला. सर्व अंगाला झाला लाईट गेली द्यायला. धावडीचा पहिले कुणा गोंधळ घाटला व दगड मांडला. गाव गावचा देवरीची करून पेट्या झंडाला. बिताड झाला मनुष्यात गेला व मनुष्यात गेला आणि घरचे बाई कुणा वडून टाकला भाई रस्त्याला. घरचे बाई कुणा वडून
बहिणीच्या गावाला, बहिणीच्या गावाला, आणि ती का बहीण बसली होती समोर सोप्याला, ती का बहीण बसली होती समोर सोप्याला, बहीण बोल लागली आपल्या मनाला व आपल्या मनाला, तिका बहीण बोल लागली आपल्या मनाला व आपल्या मनाला, एक चेंडा चालून आला माझ्या वाड्याला, नमून
ದೇವಿ ಲಾವ ಒಂದು ಎಲ್ಲು ಲಾ ನಮನ ದೇವಿ ಲಾದ ಪಡೆ ಪಲ್ಲೆ ವೈರಲ್ಲ ನಮನ ದೇವಿ ಲಾದ ಪಡೆ ಪಲ್ಲೆ ವೈರಲ್ಲ ಹರಿ ರಾಮ ಹೋ ರಾಘು ಬದಾಜಿ ಹರಿ ರಾಮ ಹೋ ರಾಘು ಬದಾಜಿ ಶಾರದಾ ಲಾಗಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀಜಿ ಭಕ್ತಿ ಕರಾಯಲಾ ನವರಾ ಜಾತೋಯ ರೋಜ ಶೇತಾತ ಭಂಗನಾಯಲಾ ಅನಿ ದೀರ ಜಾತೋಯ ಢೋರ ರಾಕಾಯಲಾ ಢೋರ ರಾಕಾಯಲಾ ದೀರಾನ ಶಾನ ಬಿ ತಿವಡ ಅಂಡ್ಲೆ ದಗಡ ಬಿ ತಿವಡಿ ಅಂಡಿ ಲಕಡ ಬಿ ತಿವಡಿ ಅಂಡಿ ಖೋಪಿಚೆ ಭೋತೇನಿ ಎವಡಾ ಢಿಗ ಸೇನಾಚಾ ನೈ ಯಾ ದಗಡಂತ ಧಾಲಾ चोर आला तर त्या चोराला खोपीचं दार गावायचं नाही एवढा सगळा विषय ग विषय झाला लक्ष्मी याचा दिवस जवळ आला कधी कळायचं नाही ग कळायचं नाही कुणाला त्याच नगरीचा धैर्यशील राजा त्याच्या बायकोचं सॉरी पोरगीचं नाव आहे कमळावती होत कमळावती आपल्या बाबाला काय म्हणते बघा बाबा किती दिवस झाला मी नदीला पोहायला जायला नाही हौशी काशी दाशा घेतो आणि मी नदीला पोहायला जातो जाऊ नव्हे आ लव म्हटलं की ठोक वाढत्यात जलद म्हटलं की कळत थांबा जलद म्हणायचं लव म्हणायचं नाही हे काय तर हौशी काशी चला जाऊया बाई नदी लागा पोनी आदा माझी कमळावती निघाली सुंदर अशी साडी नेसरी नऊ लाखाचा हिरे मोत्याचा हार गळ्यात घातला आणि दाशा घेऊन नदीला पोवायला आली साडी फिडून दरडाला ठेवली त्यावर नऊ लाखाचा हार काढून ठेवला आणि लागले मासळीवाणी पोवायला ही पाणी उडी तिथे चांगाव ती पाणी उडी तिथे चांगाव दुसरी धरती मासावर उतरून तिसरी जाती कमळाला फुलाला आनंदाने देवान विसरल्या की त्या आनंदी आनंद आला किती विषय वेगळाच चाललाय आता हे इकडं आनंदानं पोवायला लागली आता दुपारचं 12 वाजली आहेत तरी बी यासने आंघोळीतनं नदीतनं बाहेर येऊस वाटणार जसं ऊन लागेल तसं पाण्यात गारगार वाटतंय नाही तशा मासळीवाणी लागण्या पोवायला लागण्या पोवायला इकडं दुपारचं 12 वाजली आणि बाळासाहेब म्हणतोय आता घरला जाऊया जेवायला शेणाचे बुट्टे किती बाळासाहेब ढोरं हाके धाके झाला ढोरा हाकी झाला ढोराशी फुडा अंतरावर गेली एवढ्या शेणाचा ढीग बाळासाहेबाला दिसाला बाळासाहेब म्हणतोय आईला ही मसरत चांगली नाही तू म्हणाला पुढे जात्या ती मागे शान टाकत्यात म्हणाला हरा भरलाय तरी बी जागा नाही आता शान कुठं घ्यायचं बाळासाहेबाची मान माझी असे हालायला लागली बाळासाहेब हळूहळू खाली बसल्या आणि शान घेत आणि बाळासाहेबांना हऱ्यात टाकलं बाळासाहेब हळू चालता वरती उठला नाव सांगा लावतो मी अशा अमोल गुडाळे मला पिनला 201 रुपये आभारी आहोत आशीर्वाद असतो देवीचा किती विषय वेगळा चालला वेगळा चालला बाळासाहेब आता खाली बसला शान घेतल्याने वरती उठला एवढ्या ढोरं दुसऱ्याच्या मक्क्यात गेली शेतकरी लागला कालवा करायला कुणाचे ढोरं म्हणला लेखाचे मक्क्यात शिरलीने सगळा मक्का नाही मक्का खालाय चाटकन येवा काय म्हणाला हाक मारतोय ते मारू दे ह्याला काय माहितीये म्हणाला माझ्या डोकीवर शेणाचा हरा भरलाय ते तवर ढोराने सगळ्या मक्क्याचा मक्क्याचा उदेश केला बाळासाहेब आता गडबडीने पुढे जाणार एवढ्यात रस्त्यात आडवा ग साप दिसायला बाळासाहेब लागला कराय काय शिव साप जर चावला तर मी मरणार आणि वहिनीची लक्ष्मी ढगात राहणार बाळासाहेबाला म्हणजे पुढे जायचं कळे ना केवढा मोठा साप रस्त्यात आडवा पडलेला बघितला बाळासाहेबाला दार 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 घाम सुटला बाळासाहेबांनी छड्डी वल्ली केली बाळासाहेब म्हणतोय अरे एवढा मोठा साप म्हणाला कसा रस्त्यात आला असेल शेतकरी तिकडं दगड घेऊन ढोरांच्या पाठी लागलाय वाजवून तिकडे म्हणाला इथं साप आहे त्याला माहिती आहे अगं अर्धा तास झाला पाऊन तास झाला तरी बी साप पुढे बी जाईना आणि माग बी येना आता काय करायचं बाळासाहेब म्हणतोय मान मोडायच्या घाईला आणि शेणाच्या वज्यानं वज्यानं आता बाळासाहेबाला घाम सुटला एक तास झाला तरी बी साप जाईना म्हणजे बाळासाहेब हळूहळू 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 कुपाकडे गेला आणि कोपातला एक ताना काढला आणि हळूच त्यानं सापाला दिवतला साप मेलेला होता अरे 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 म्हणाला मगाटान टाईमले येस्ट गेला म्हणाला शान दिसत शान्यानं म्हणला कोणी साप वाटतच टाकलाय म्हणाला अरे 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 म्हणाला वाटत टाकलाय म्हणले बाळासाहेबाचं लक्षात आलं काय वहिनी काय सांगितलंय वाटत पडलेली वस्तू आणायची आता काय करायचं शिव साप जर शेतात टाकला असता तर माझा काय संबंध नव्हता पण यो साप वाटत टाकला आता सापाच काय करायचं बाळासाहेब म्हणते आपलं झाले थोडे आणि गजरवाणी धाडले गोडे काय विषय वेगळा आहे
आता बाळासाहेबांतोय साप नेल्याशिवाय पर्याय नाही. मेलेला साप घेताना बाळासाहेब घरा घरा फिरवायला लागला आणि म्हशीच्या पाटीव मारायला लागला. दुपारचं 1 वाजलं बाळासाहेब घरला आला. वहिनी लागली ती भाकरी करायला. वहिनीला बाळासाहेब काय म्हणतोय, बाळासाहेब हाक मारायला लागलाय. काय कराय काय कराय, टाका खोपीवर. नाही 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 भाकरी, ए भाकरी करा ते बाळासाहेब, टाका खोपीवर. बाळासाहेब म्हणतोय आज जगा वेगळं आणलंय. वहिनी म्हणते बाळासाहेबाला शेणाशिवाय काय गावत नाही आणि दगडाशिवाय काय गावत नाही. बाळासाहेबाला म्हणते रोज असंच म्हणतात, टाका खोपीवर. बाळासाहेबाला राग आला, बस वाजवीत वहिनी म्हणाला गरा 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 साप फिरवला आणि खोपीवरती टाकला. खोपीच्या वाशाला केवला वाजता त्यात साप जाऊन पडला. साप खोपीच्या वाशावर केवल्यात जाऊन बसला. बाळासाहेब जेवला आणि झोपला. अगं दुपारचं 3 वाजलेलं होतं. घालवर आकाश मार्गानं नदीकडनं यायला लागली. सूर्याची किरण हारावर पडली. हार लागला चकचकायला. ह्या लागल्या तर सगळ्या नदीत पवायला. हाराकडं कुणाचंच लक्ष नाही. घालवरीनं सरळ हारावर झडप घातली आणि नक्कीच हार घेतला आणि घालवर आकाश मार्गानं उडत उडत आली. हा भारो भार की भार जगदंबा, लक्ष्मी येते आगे आता. 9 लाखाचा हार घालवरी नक्कीच घेतला आणि उड्या मारीत आकाश मार्गाने उड्डाण करीत आता शारदाच्या खोपीवर आली. कुणाला काही माहिती नाही. शारदानं चोचून टुकरून बघितलं, हिरो मोती फुटनात. घालवर हार तिथं ठेवला आणि उडून जाणार. एवढ्यात मेलेला साप घालवरीला दिसाला. घालवरीचं खाद्य मध्ये साप आहे. घालवरीने नक्कीच साप घेतला आणि आकाश मार्गाने घालवर उडून गेली. हार शारदाच्या खोपीवर राहिला कोणालाच माहिती नाही. बाळासाहेब दुपारच्या पुढे ढोरोरा काय गेला. संध्याकाळी आला, जेवण खाणं झालं. अगं अण्णा साहेब नवराने बाळासाहेब अंगणात झोपल्यात. शारदा आनंदानं घरात झोपल्या. संध्याकाळचं 4 वाजले. अगा विषय वेगळा झाला. राजाची पुरगी लागली हार उडकायला. काय गावशी कशी हार कुठं गेला? या माझ्या जोडीदारने मग तुम लढो, हम छड्डी सांभाळते आहे. तुम लढो हम जोडीदारने. कुठं काय पडलेलं काय माहिती नसतंय बघ. नकट्यासनी दिवसाचं बी दिसत नाही, रात्रीचं बी दिसत नाही. म्हणजे तुम्हाला काय करा अंड्यात जातच पडे नक्की. पगार देऊन कशाला ठेवले आता का मशीन तुम्हाला? जापरा माझी मुराम असं म्हणायची आणि पांढरी पंढरपूरची म्हणायची. बघितलंय का मी सांगतो. अगं हार कुणी नेला? राजाची पुरगी लागली रडायला आणि बाबाला सांगित आली. काय म्हणते बघा, बाबा माझा हार कुणी नेला, बाबा माझा हार कुणी नेला. नाही 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 नाही, बाबा माझा नदी उपवाय गेले. हार कोणी नेला? बाबा माझा गा हार गेला, बाबा माझा हार गेला गा. नाही नाही नाही, माझ्या आईच्या आठवणवरती माझा बाबा हार गेला. नाही बाबा नाही नाही बाबा हार गेला, हार गेला बाबा. बाबा नाही 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 नाही, प्रधानजीला बोलवायचं नि दौंडी द्यायची. सगळ्या नागाव गावात सांगायचं, कुणाला हार गावला असेल त्यांना आणून द्यायचं, त्याला बक्षीस देण्यात येईल. आणि हार ज्याच्या घरात गावाला दिला नाही त्याला फाशीची शिक्षा देण्यात येईल. कळालं काय प्रधानजी? आवाज कमी पडला तर लाटच घालणार पैसे कमी. नागाव गावात चालेल सांग. नागावच्या सगळ्या नागावात दौंडी द्यायची. कळलं काय? चालू दोनच रुपये देणार. जा पुढच्या गल्ल्यात, चल पुढच्या गल्ल्या. फुकटचा तराळा चला. नागाव नागाव. बर चला. फुकटचा तराळ पाहिजे असला तर निया. तर असला तराळ पाहिजे बघ. सगळ्या गावातनं गावात दौंडी दिली, सगळ्या नगरीतनं दौंडी गेली. शारदा आनंदानं झोपली होती. शारदाचा कानावा वाद गेला. आता शारदा म्हणते आयुष्यात कधी 9 लाखाचा हिऱ्या मोत्याचा हार मीनं बघाय नाही.
आणि माझ्या घरला कसला दागिना येईल. शारदा आनंदाने झोपली माहिती नाही तिला. दुसऱ्या दिवशी दिवस उगावला. अंघोळ किती देवपूजा केली आणि तुळशीला पाणी घालून फिरायला लागली. सूर्याची किरणा हारावर पडली. हार चकचकाय लागला. सारी किरणबाई पडली. बाई शारदाच्या गा खोपीला. शारदाच्या खोपीच्या भोवत्याने किरण पडल्या बरोबर शारदा लागली करायला. बाळासाहेब बाळासाहेब लवकर येवा लवकर येवा. बाळासाहेब हे खोपी काय चकचकाय लागलंय. खरं सांगायचं नाही तर तुडवून मारीन बघ. हे खोपी काय चकचकाय लागलंय. नाही नाही मी काय आणा नाही तो. काल म्हणाल तास जगा वेगळा आणलंय. जगा वेगळा म्हणजे साप आम्ही पडलेला. साप चकाकतोय काय. सापच वर चढायचं. वर चढायचं बघायचं काय आहे ते. हार आहे बाळासाहेब. हार इथं कुठं अगं. हार 9 लाखाचा हिरे मोत्याचा बघितला. शारदा डोळ्यात पाणी भरलं. आता आमचं काय खरं नाही. राजाला कळालं तर राजा मुंडक तोडणार म्हणाली. आणि डोळ्यात पाणी भरून लागली. विचार करायला विचार करायला. बाळासाहेब शिव हार घरात ठेवला तर ठेवायला जागा नाही. रात दिवस झोप लागायची नाही मला. एवढा मोठा दागिना काय करायचं. आता काय करूया बाळासाहेब. परत द्या जाऊया. जाऊया बाळासाहेब. म्हणतोय नको नको वहिनी. का एवढा राजा ठार मारील मला. बाळासाहेब म्हणतोय चोरून येला म्हणून. होय का नाही. एवढा विषय झाल्यानंतर एवढा मोठा हार परत द्यायचा. शारदाच्या मनात विषय आला. किती शारदाचा प्रामाणिकपणा आहे. नाही आमच्या इकडच्या बायका कुणाचं कत्र गाव देत. मम्मीकडे दिलं बघ. आईला म्हणतात तिकडूच इकडे पैसे आणून दे. का तिकडं मोडा गेलं नाही. सोनारान चाडी केली तर कुणाचं काय पडलं तर कधी परत देतात का बघा की. नाही पण ज्याचं पडलंय त्याचा आत्मा लय तळमळत असतोय. म्हणून कधी बी पडलेली वस्तू ज्याची आहे त्याला परत करावी. त्याचा आशीर्वाद चांगला मिळतोय. आहे का नाही. आमच्या इकडच्या गावल्या तर सोडत्यात. आईला म्हणतात आई तिकडे सोनाराकडे नेऊन मोडणी पैसे आणून दे. किती विषय वेगळा वेगळा. अगं बाळासाहेबाला घाम सुटा. बाळासाहेब म्हणतोय राजा ठार मारेल मला. बाळासाहेबाला म्हणते मारले तर मारू दे पण हार परत द्यावा परत द्यावा. हार घेऊन गे निघाली. राजाच्या गावाड्याला शारदा हार घेतली. बिराला घेतली आणि दरबारात आली. राजाला म्हणा राजाचा दरबार भरलेला होता. राजाला म्हणा महाराज. महाराज म्हणतात शारदा काय करायलीस. आलोय दादा का तुमचा हार द्यायला. हार द्यायला. हार द्यायला आलीस. अरे बापरे म्हणजे तुझ्याकडे हार कसा आलाय सांगतो. ऐका म्हणाली खरं समजा नाही तर खोटं समजा. माझ्या आईनं लक्ष्मीची भक्ती केली. माझा जन्म झाला म्हणून लक्ष्मीला मानत होतो लहानपणापासून मी. माझी आई मेली बाबा मेलं. गावच्या लोकांनी लग्नाचा स्वाळा माझा केला. तेव्हा मी नांदायला येतात लक्ष्मीची मूर्ती घेऊन आलो. त्या लक्ष्मीची पूजा केली. लक्ष्मीनं मंगळवारी रात्री स्वप्नात येऊन सांगितलं वाटत पडलेली वस्तू घरला घेऊन यायचंय. त्या वाटत पडलेल्या वस्तूतून मी घरी येणार. बरोबर. म्हणून माझ्या बाळासाहेबाला मी बुट्टी ओळून दिलेली होती बेळाची. त्यातनं बाळासाहेब शान आणतोय दगड आणतोय. ज्या दिवशी तुमची मुलगी पोहायला गेली त्या दिवशी आमच्या बाळासाहेबाला मेलेला साप गावला. बाळासाहेबाने साप खोपीवर टाकला आणि त्या सापाचा हार कसा झाला. तेव्हा खोपीवर साप नाही आणि हार आहे याचा अर्थ विचार करा म्हणाली. घालवरीचं खाद्य म्हणजे साप आहे. घालवरीनं हार घेऊन यायला पाहिजे आणि खोपीव ठेवायला पाहिजे आणि खोपीवला साप घालवरीने यायला पाहिजे. एवढी खरी हकीकत ऐकली. राजानं सुद्धा शांतपणे विचार केला का ज्या बाईला द्यायचं नसतंय त्या बाईनं चोरून विकून ठेवला असतं आणि पैसे करून खाल्लं असतं. पण या शारदानं प्रामाणिकपणानं आणून दिलं. शारदा लय गुणाची म्हणाला अगं हार मिळाला आनंद आनंद आला. राजा म्हणतोय शारदाला अगं आजपासून तू माझी बहीण मी तुझा भाऊ. अर्ध राज्य बक्षीस देतोय तुला. आली लक्ष्मी ग वाड्याला. बाई ऐकून घेवा. अर्ध राज्य बक्षीस देतो म्हणल्या बरोबर बाळासाहेब उड्याचं मारायला लागला. बाळासाहेब म्हणतोय बरं झालं बरं झालं. वहिनी म्हणते नको नको एवढ्या दागिन्याची सवय नाही मला. बाळासाहेब वहिनीचा काच दिशान पायतोय तुझी गपकी म्हणतोय द्यायला लागलाय तू. नको 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 नको. बाळासाहेब गपकी देतोय ते देऊ दे. अगं कशाला देतोय. दाग दागिना अलंकार साडी थोडी तयार दिली. दाग दागिना घाला या दोघांना दिलं. राजेशाही पद्धतीनं घोडा बसायला दिला. आनंदी आनंद झाला. लक्ष्मी घरला आली. शारदाला माहेर पण राजाने केली. आता लक्ष्मी घरला येते. शेवटचा भाग महत्वाचा राहिलाय. ही 7 जन्म लक्ष्मी कशी राहते आवडीन ऐकायचंय. 2 मिनिटं चहा घेऊ. पिंग आली का नाही झाली का झोपाली. मधल्या सुट्टीत नाही चटकन यायचं बस आहे. चहा घेऊ या मानिक. जन्म
लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे दुःख सायले रे सायले रे सायले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे तुमचे माय बाप पाहिजे नाही आमचे आम्ही डोळ्याने पाहिले रे पाहिले रे पाहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून एका झोपडीत कसं राहावं काय खावं आणि काय प्यावे झोपडीत कसं राहावे काय खावं आणि काय प्यावे या म्हातारपणात आता आम्ही कुठे कामाला जावावे या म्हातारपणात आता आम्ही कुठे कामाला जावावे शेती वाडी घरदार सारे पोराच्या नावाने केले रे केले रे केले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून मी पोरग वेगळे राहिले रे करो सुनाने सुनाने आमच्या जीवनात नाही कोणी काय करू सुना मी सुना दे आमच्या जीवात नाही कोणी या जोडून आम्ही पोराला हाताच्या फोडावानी नाही जपलं आम्ही पोराला तळ हाताच्या फोडावानी जित्या पणी मरण मी पाहून या तू गीत सोपाने गायले रे गायले रे गायले रे लग्न झाल्यावर माय बाप सोड पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले रे वाहतय सारे या कलियुगात वार कस उलटच वाहतय सारे नय बिघडून गेली पोर काय सांगतो माझा जण नय बिघडून पोर सत्य डोळ्यांनी पाहून या तू सत्य केलरा गीत सोपाने गायले रे
लग्न झाल्यावर माय बाप बाळा सर म्हणा ना नंतर नंतर गवळण ठीक आहे विषय कथे जागा चालला बाया पेंगत्या जागे बाबा आगे पेड साखर खावा गे माझ्या वाघाच्या गारशाची बाई आवडीने ग खायाची बाई साखर ग मानाची किती विषय वेगळा चालला वेगळा चालला राजा म्हणतोय आजपासून तू माझी बहीण मी तुझा भाऊ अर्ध राज्य बक्षीस ग मिळालं तिला मिळालं तिला आनंदी आनंद झालं बाळासाहेब म्हणजे उड्या मारायला लागलं शारदा आनंदानं घरनं आली झोपडीत आली आणि झोपडीत ना तपासारा काय 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 न्यायचा विषय चालला शारदानं ती लक्ष्मीची मूर्ती घेतली आणि लाकडाच्या पेटीत घातली आणि न्याय लागली एवढ्यात बाळासाहेब खूप इकडे बघतोय लात मारतोय खूप इकडे बघतोय लात मारतोय वहिनी म्हणते बाळासाहेब या खोपीला लात मारायची नाही कारण तिला एकटीलाच माहिती होत देव फक्त 12 वर्ष राहणार आहे 12 वर्षांनी परत या खोपी द्यायला लागणार आहे बाळासाहेबाला म्हणते खोपीची गरज पाहिजे मला माणसाचा कधी राजाचा भिकारी होईल भिकारीचा राजा होईल कळायचं नाही ग कळायचं नाही कुणाला किती विषय वेगळा आहे एखादा माणूस पत्रावळी जर जेवत असला तर माणूस काय करतोय पत्रावळी जेवतोय आणि पत्रावळीला लात मारतोय गावंदरीला टाकतोय एकेकाला आई रेणुका प्रसन्न झाली तर माणूस पत्रावळी जेवणारा सुद्धा सोन्याच्या ताटात जेवतोय पण सोन्याच्या ताटात जेवल्या पत्रावळीला विसरून जातोय पण पत्रावळीला लात मारणाऱ्या माणसाचं कधी चांगलं होत नाही का सोन्याचं ताट गेले राजवैभव गेले आणि परत भिकारी झाला तर परत पळसाच्या पानाच्या पत्रावळीचा जेवायला लागतोय मग पळसाच्या पानाची पत्रावळी महत्वाची का सोन्याचं ताट महत्वाचं पळसाच्या पानाची पत्रावळी महत्वाची किती बी धनसंपत्ती होते परिस्थितीचे जाण ठेवून जो माणूस जगतोय त्याला कधीही वाईट दिवस येत नाही तो सदैव चांगला सुखात राहणार आहे त्या समाधानी म्हणावं आहे त्या समाधानानं जगावं चांगल्या पद्धतीने राहणार शारदाच्या मनात विषय आला लाकडाची लक्ष्मीची मूर्ती घेतली आणि राजमहालात राहायला आली आनंदी आनंदाला सोनं चांदी भरपूर मिळाले शिंदी शिपाई पारा द्यायला दाशावार घालायला पण एवढं राजवैभव आलं पण शारदानं कधी डोळ्यावर पैशाचा धूर आला नाही पैशाची मस्ती आली नाही कधी शारदाला अहंकार झाला नाही शारदा साध्या सरळ स्वभावाची होती शारदा लक्ष्मीची रोज पूजा करते अगं मंगळवारी शुक्रवारी आवडीनं भजन करते आनंदानं भजन करते पण दिवस उगवला आणि दिवस मावळला की शारदा चुलीतला कोळसा घेते आणि पर्ड्याकदाराला खोलीत भिंतीवर रेषा मारते किती दिवस माझी लक्ष्मी गेली आणि किती दिवस राहिली असा हिशोब कोण ठेवेल नाही आमच्या इकडच्या बायका म्हणणार कवा जाते तवा जाऊ दे का नाही मिळतंय तर खायचं खरं तांबे घेऊन पळायला लागतंय ते कोणाला माहिती आहे पचल तेवढं खावावं सोसल तेवढं करावं किती विषय वेगळा चालला शारदा दान धर्म करायला लागली आदल्या नडल्याला मदत करायला लागली जसा दान धर्म करेल तशी भरभर आटी यायला लागली शारदा भजन कीर्तन करायला लागली काय का विषय काय आज लक्ष्मी घरला आली आपण थोडं बाळू मामाच्या मंदिरात भजनी मंडळी सांगूया भजन करूया धरूया बाळू मामाचे पायी 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 मागण्याने के नाही ओ धरूया बाळू मामाचे पायी 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 गुरु केला मी बाळू मामाला गुरु केला मी बाळू मामाला
जन्म मरणाचा फेरा चुकविला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, ज्ञानाद माझ्या मनादा, ज्ञानाद माझ्या मनादा, म्हणून भजतो मी बाळू मामादा, म्हणून भजतो मी बाळू मामादा, धरूया बाळू मामाचे पायी, 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 धरूया बाळू मामाचे पायी. गुरु नाम गाईन भजनात जाईन, गुरु नाम गाईन भजनात जाईन, सत्यवाच मी बोलत राहीन, सत्यवाच मी बोलत राहीन, बाळू मामाच्या मंदिरात, बाळू मामाच्या मंदिरात, रात्र नदीने मी भजन गाईन, रात्र नदीने मी भजन गाईन, धरूया बाळू मामाचे पायी, 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 धरूया बाळू मामाचे पायी. बाळू मामाचे भजन करावे, बाळू मामाचे भजन करावे, या जन्मातून मुक्त व्हावे, या जन्मातून मुक्त व्हावे, तन मन चरणी ठेवावे, तन मन चरणी ठेवावे, एक चित्ते भजन करावे, एक चित्ते भजन करावे, धरूया बाळू मामाचे पायी, 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 धरूया बाळू मामाचे पायी. दासबळी राम सेवेचा पामर, दासबळी राम सेवेचा पामर, बाळू मामाने केला अमर, बाळू मामाने केला अमर, हात शिरावरती ठेवून, हात शिरावरती ठेवून, कपाळी भंडारा पिवळा लावून, कपाळी भंडारा पिवळा लावून, धरूया बाळू मामाचे पायी, 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 धरूया बाळू मामाचे पायी. मागणे अनेक नाही, मागणे अनेक नाही, मागणे अनेक नाही, मागणे अनेक नाही, ओ धरूया बाळू मामाचे पायी, धरूया बाळू मामाचे पायी, धरूया बाळू मामाचे पायी. शारदाच्या वाड्यात भजन कीर्तन चालू झालं, आनंद आनंद झालं. अग आयुष्यात स्वप्नात बघितलं नव्हतं एवढं सुख मिळाले. अग नवरा दीर लागला आनंदानं उड्या मारायला, किती विषय वेगळा आहे. पाल्याच्या खोपीत राहणारी बाई राजदरबारात राहायला गेली, किती विषय वेगळा चाललं का वेगळा चाललं. दर दिवसाच्या रेषा मारायला लागली, 11 वर्ष पूर्ण होऊन गेली, आता शेवटचं वर्ष राहिले म्हणाली भजन कीर्तन लागली करायला, किती विषय वेगळा आहे. आता 12 वर्ष बी संपत आले, उद्या 12 वर्ष पूर्ण होणार, माझी लक्ष्मी उद्या मला सोडून जाणार. नवरा गेलाय बाहेर फिरायला, दिरी गेलाय फिरायला, एवढ्या शारदाच्या डोक्यात एक विषय आला. शारदा तशीच आली आणि राजाच्या दरबारात आली. राजाला म्हणते दादा नमस्कार. दादा राजा म्हणतोय ताई काय करायलीस, अगं काय पाहिजे तुला. शारदा म्हणते दादा मला काय नको, उद्या 12 वर्ष होणार, 12 वर्ष होणार, तेव्हा तुझं राजवैभव तुला परत द्यायला आलोय. किती मन मोठं आहे बघा, आमच्या इकडले बाई कशा परत देतील काय, का नाही कधी परत दिल तर काय, किती विषय वेगळा आहे. राजा म्हणतोय ताई अग तुला माहेरपणाला दिले, ते परत मला घेता येणार नाही. शारदा म्हणते मी काय करू दादा, मला राजवैभव नको, आलोय परत द्यायला. नाही नाही म्हणाला ताई, तुला काय पाहिजे ते कर, तुला पाहिजे असलं तर आणि सांगा आणि देतो, पण माहेरपणाला दिलेलं परत घेता येणार नाही. शारदाच्या डोक्यात विषय आला, विषय आला. शारदा राजाला काय म्हणते बघा, नाव सांगा, भिकुमाळी यांच्याकडून 101 रुपये आभार आहोत, आशीर्वाद असू देवी. महाराज तुमचं राजवैभव का तुमचं, तुम्हाला परत नको तर ते मला बी नको आहे, तेव्हा सांगते ऐकून घ्यावा.
प्रधानजीला हाक मार आणि सगळ्या गावात दौडी द्या. कुणाला काय पाहिजे असेल आत्ताच आत्ता येऊन ठेवा. प्रधानजी सगळ्या नागावच्या बायकाशी सांगायचं, कुणाला काय पाहिजे तिने आत्ताच येऊन ठेवा. येऊन बाबा हो चला सांगा. नागाव चला पुढच्या गलीला. अगं शारदा आपल्या तिने मिडीच्या खोपीत जाऊन बसली. अगं गावातली दौंडी सगळ्यांच्या कानावाली. सगळी धावत पळत शारदाच्या राजवाड्याकडे गेली. अगं सगळ्यांनी शारदाचा राजवाडा लुटला. कुणी सोनं नेलं, कुणी चांदी नेली, कुणी हांडी नेली, कुणी भांडी नेली, कुणी खुट्ट्या सुद्धा नेल्या, कुणी चौकटी सुद्धा राखाय नाही. तर फुकट जगावलं नाही, बापल्याक धावलं नाही. अगं सुतळी सुद्धा मोळा बांधायला कुणी ठेवली नाही. एवढं डोळ्याची पापणी झाकून उघडच पर्यंत म्हणजे पाकच नेलं. शारदा आपली निवांत खोपीत बसली आहे. नवरेला दिराला यातलं काय माहिती नाही. आता सगळं सगळं लुटून गेले आणि बारकी बारकी पोरं आता आयरने घोटी मांडून खेळायला लागली. शारदाच्या राजवाड्यासमोर आता बारकी पोरं घोट्या मांडून आयऱ्या मांडून खेळायला लागल्यात. आता नागावातला एक म्हातारा संडासात पाय घसरून खुबा मोडला आणि खुब्या सळी घातली. ती म्हातारा काठे टिकीत आला. पोराशी म्हणाला, वय रे मला काय ठेवले का नाही. पोरं म्हणतात बाबा मगाटून याय पाहिजे होतो, सगळं नेलं आता काय नाही. बघा जवाद काय आहे काय. म्हातारा काटे टिकीत घरात आला. आता काय सगळा अंधार महालात बघतोय. म्हातारा काटे घेतोय, इकडं आपडतोय, काटे घेतोय तिकडं थडकतोय. काय गावतोय का बघा म्हणाला. सरळ म्हातारा मधल्या खोलीत आलाय आणि उजव्या बाजूला काटे थडकडे खाट दिशा आवाज आला. म्हातारा म्हणते काहीतरी आहे, पाय आधीच वाकत नाही. म्हातारानं सळी घेतलेला पाय हळूहळू लांबडा केला. म्हातारा हळूच खाली बसला. लाकडाची पिटी गावली त्याला. म्हातारा म्हणतो रिकामी असली तर मोडून चुली तरी घालाय गावायला. म्हातारा पेटी उचलायला लागला. पेटी उचलल्या ना म्हातारा म्हणतो यात काहीतरी भरलंय वाटतं. म्हाताऱ्याने काठी ठेवली आणि म्हातारा हाता उड्या मारीत आला. पोराश म्हणतोय लवकर येवा रे लवकर येवा, आत पेटीत काहीतरी भरलंय. पोरं म्हणाली मगाटानं काय नव्हतं आणि कुठनं काय नाही. पोरं सगळी आली आणि पेटीला हात लावायला लागले. पेटी उचलल्या ना म्हातारा म्हणतोय खाताचा का नाही रे रेडियानं उचला की पेटी. अगं 15 जण पोरं लागली उचलायला. पेटी उचलल्या ना पेटीत खो 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 हसत्याला आवाज आला. पेटीत काहीच दिसत नाही, हसतोय म्हणाली. पोरं म्हणाली भूत आले. म्हाताऱ्याने काटे तिथंच टाकली आणि पळत आला. हुमऱ्यात पाय अडकला. म्हातारा सगळा हिऱ्या घोटीवर पडला. 15 पोरं आली ती म्हाताऱ्याच्या अंग पडली. म्हाताऱ्याच्या बरकड्या सप्पे झाल्या. सळी घातलेला पाय राहिला बाजूला. चांगला होता तुम्ही पाय म्हाताऱ्याचा मोडून गेला. नाकातोंडात रगाचा कळ म्हातारा ढोपरा रागायला लागला. म्हातारा म्हणतो झक मारली इकडं आलो काय द्यायला. चांगला पाय होता तुम्ही मोडला म्हणाला. म्हाताऱ्याच्या मजे आहे. लई वाईट परिस्थिती झाली. सगळ्या गावात ना हस्त्याला आवाज आला. पोरं म्हणाली भूत आले. एवढा आवाज हस्त्याला बघितला लोकांनी घाम सुटला. कुणी जे काय नेलं तेवढं सगळं आणून टाकलं. का दिवसाचं एवढं भूत असतंय, रात्रीचं वाकडत आलं तर काय करायचं. अवघड आहे नाही. अगं सुतळी नव मोळा सुद्धा कुणी ठेवाय नाही. का जेचं त्याला परत केलंय. सगळा ढेर सोन्या चांदीचा शारदाच्या वाड्यात राहिला. म्हातारा म्हणतो मिळलो असतो तर लय बर झालं असत. नाकातोंडाची चबडी गेली, लय अवघड झालं. सगळ्या गावानं नेलेलं परत आणून टाकले. सगळ्या गावात ना हस्त्याला आवाज आला. शारदा खोपीत आहे, शारदा यातलं काय माहिती नाही. आता सगळी जनता रडायला लागली. शारदाच्या प्रधानजीनं दौंडी दिली म्हणून आम्ही नेले. आम्ही काय चोरी केली काय नाही. सांगितलं म्हणून नेले. पण नेले ते नेले नाही, तिथंच काय हसायला लागले. हसत्याला काय दिसत नाही. सगळी लोकांनी घाम सुटला, अवघड झालं. सगळी जनता रडायला लागली आणि राजाच्या दरबारात आले. राजाला म्हणतात महाराज काय हसायला लागले. रात्री चालला आमच्याकडे तर आम्ही सगळी मरणार. तेव्हा काय बी करा आणि आमचा जीव वाच. राजा महालाच्या दारात आला. हसत्याला आवाज येतोय पण कोणच दिसना. राजाला कोडं पडले. तेव्हा राजाने हे म्हणाला गुप्पीत शारदाला माहिती असणार, मला काय कळणार नाही. शारदा घोड्यावर बसला आणि शारदाच्या राजा घोड्यावर बसला आणि शारदाच्या खोपीला आला. शारदाला म्हणतोय ताई तू राजा तुझ्या राजवाड्यात काय हसाय लागले बघतो म्हणाला. या सगळ्या जनतेसाठी ग पाया पडतो म्हणाला. किती विषय वेगळा. नवऱ्याला निद्रेला बी बातमी कळाली. नवरा दीर आला. शारदानं सगळं अंगात दागिनं काढलं तर दोरलं तेवढं गळ्यात राखलं ते आणि जुनी साडी नेसून खोपीत आलती. आताच्या बायका धाडस करतील एवढ्या पडून तिकडे म्हणणार गावते तोवर घ्यायचं सोडायचं कशाला. लग्नात कुणाला बुडवायचं सांगा की ही साडी नको बाबा मला तीच पाहिजे. 4000 साडी म्हणता 5000 घेते. आता ते लगीन वालीन रॉकेट घेऊनच तिकटी बोंबलायला पाहिजे मागणं.
का यांचा जत्ताच तेवढा 2-2 लाखाचा होतोय? नाही अगं, लग्नाचा पैसा कधी वर येत नाही आणि घराचा पैसा कधी वर येत नाही. पिरीचा पैसा वर निघतोय, पाण्यावर पीक जगतय, धान्य उगवतय. लग्नाला लाखान खर्च केलं तरी लगीनच, आणि 50 रुपयाचा हार काढून गोंड तोडून आणलं तरी बी. मंदिर बांधले आणि सुंदर अशी मूर्ती स्थापना केली. राजाच्या राजवाड्यात लक्ष्मीचं भजन कीर्तन चाललंय. सगळी लोक श्रीमंत झाली, आनंदी झाली. अगं, शारदामुळे लक्ष्मी सदैव राजाच्या राजवाड्यात राहिली. किती विषय आहे. एका घरात एक भक्ती करणारा माणूस असला तर सगळं गाव, सगळं घर त्या भक्तीच्या जीवावर तरतंय. एका गावात एक सरपंच चांगला असू दे, पोलीस पाटील चांगला असू दे, किंवा कोण चांगला अधिकारी असू दे, त्या गावाचं नाव राहतंय. तसं जन्मभूमी माझं पिराचीवाडी गाव, पण सावर्डे गावात राहतो मी, माझं कर्मभूमी सावर्डे गाव. या सावर्डे गावाच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्या म्हणजे कोणत्या? या सावर्डे गावचे प्रसिद्ध कीर्तनकार महाराज बाबूराव महाराज, बाबूराव पाटील. या महाराजांचा कोकण भागात सत्कार झालेला आहे. हे आमच्या सावर्डे गावचं पहिलं प्रतीक आहे. दुसरं प्रतीक सर्जेराव पाटील सावर्डेकर, रेणुका जागरणकर. आणि तिसरं प्रतीक या सावर्डेचं आहे साईबाबाच्या मंदिर शेजारी सुनील पाटील यांची डॉल्बी साऊंड सिस्टीम. ही आमच्या पूर्ण भागातली डॉल्बी साऊंड सिस्टीम आहे. सावर्ड्याच्या या 3 गोष्टी प्रसिद्ध आहेत. या 3 गोष्टीमुळे सावर्ड्याचं नाव सदैव अमर राहिले. लक्ष्मी सदैव 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 राहिली. पण माणसात माणसाला जसा गर्व होतोय, तसा देवा देवाला सुद्धा गर्व होतोय. पण गर्वले दिवस टिकत नाही, विषय कसा आहे काय. एक दिवस बुद्धी सरस्वतीने लक्ष्मी जंगलात फिरायला गेलेल्या होत्या. लक्ष्मीला गर्व झाला. लक्ष्मी म्हणाली, माझ्याशिवाय माणूस श्रीमंत होत नाही. पण बुद्धीने सरस्वती म्हणाली, असं नाही, आम्ही दोघी आल्याशिवाय तुझा काहीच उपयोग नाही. नाही 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 म्हणाली, तुमच्या दोघींची मला गरजच नाही. बुद्धीने सरस्वती किकडे झाल्याने लक्ष्मी किकडे झाली, झाडाखाली बसली. त्या लक्ष्मीला म्हणाली, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी म्हणाली, आत्ताच सिद्ध करून दाखवतो. त्या जंगलात धनगर शेळ्या मेंढ्या राखायला आलता. लक्ष्मी म्हणाली, या धनगराला मी आत्ता प्रसन्न होतो. लक्ष्मी धनगराला प्रसन्न झाली. धनगराची मेंढ्या का हिरमोती हागायला लागली. आता धनगर बसे बुद्धीने सरस्वती जाया नाही. हिरमोती हागत्याला धनगर बुट्टीत भरतोय, गारीत नेऊन टाकतोय. बुट्टीत भरतोय, गारीत नेऊन टाकतोय. गारीचा ढेगणी ढेगी हिरमोत्यांचा लागला. आता एवढं सगळं झालं, रोज धनगर भरून टाकतोय हिरमोती. म्हणजे धनगराला काहीच कळणार का? बुद्धीने सरस्वती धनगरा बसे गेले नव्हते. हा विषय झाल्यानंतर बुद्धीने सरस्वती, आता बघ बघ तू प्रसन्न झाली, शिरोमूर्ती ते जे मेंढ्या हागायला लागल्यात ते 150 नेऊन गारीत टाकायला लागले. काय उपयोग झाला? लक्ष्मी म्हणाली, नाही अजून सुद्धा लई काम आहे, माझ्याशिवाय काही होत नाही. ठीक आहे म्हणाली. त्याच नगरीचा राजा जंगलात फिरायला आलेला होता. हिऱ्या मोत्याचं ठेव बघितलं आणि राजा म्हणाला, कोण टाकतंय बघा बघू, कुठनं आलंय? धनगर टाकत्याला बघितलंय. धनगराला सरळ दोरखंड बांधला आणि राजधानीत आणला. राजानं सगळं भरून नेलं. राजा म्हणाला, उद्याच्या उद्या ह्याला फाशीची शिक्षा द्या, याला जिवंत ठेवायचा नाही. या जंगलात हिरमोती कुठनं चोरून आणून टाकतंय. आता या धनगरावशी बुद्धी बी नाही, सरस्वती बी नाही, धनगर म्हणजे येईल. आता बोलाय तू कोणी? लक्ष्मीला म्हणाली, बघ बघ धनगर आता मरणार, त्याचा जीव तुझी तू वाचीव. आता लक्ष्मी म्हणाली, दया अवघड झाले, आता या धनगराचा जीव वाचायला पाहिजे. पाया पडतो बुद्धी सरस्वतीला, म्हणाली, या धनगराचा जीव वाचवा, धनगराचा जीव वाचवा. लक्ष्मीनं माफी मागितली, गर्व अहंकार निघून गेला. तवा बुद्धी धनगराच्या मस्तकात गेली आणि सरस्वती धनगराच्या जीववरती बसली. राजाला म्हणाली, थांबा थांबा, माझं काहीतरी बोलायचं आहे. आता राजा म्हणला, काय बोलायचं आहे? महाराज, शेळ्या मेंढ्या कुणाच्या? माझ्या. हिरमोती हागडी शेळ्या मेंढ्या कुणाच्या? माझ्या. भरून कुणी टाकले? मीन. भरून कुणी आणलं? तुन. मग फाशी कुणाला द्यायची? तुला का मला? राजा म्हणाला, चुक झाली माझी, निम्ब तुला की निम्ब मला दे, पण विषय काढू नको, चोरीचा विषय आला. किती विषय वेगळा आहे. अशा पद्धतीने लक्ष्मीचा विषय वेगळा आहे. बहीण भावाचं गाणं घेतोय आवडी नाही. बंधू मुराळी पावना होऊन, पावना होऊन, पावना होऊन, बंधू मुराळी पावना होऊन, मनामध्ये कपड धरून, भाऊ मुराळी पावना होऊन, मनामध्ये कपड धरून, जातो गे मुराळी होऊन, भैन कारे भैन कारे नाही दीदी, भैन कारे नाही. गेला गेला भणीच्या गावी, भणीच्या गावी, भणीच्या गावी, भणीच्या गावी, गेला गेला भणीच्या गावी, गेला गेला भणीच्या गावी, भनमंती करू गत काई, भनमंती करू गत काई, माझा भाऊ आला गे बाई, माझा दादा आला गे बाई, पाणी देते भावाला काई, पाणी देते भावाला काई, सांगते सासऱ्याला बाई, सांगते सासऱ्याला बाई, मी गजानार माहेरला काई राहायचे. रायाचे
लायकी नाही ये दीदी जाणार गे बाई ये दीदी लायकी नाही ये दीदी जाणार गे बाई सासरा बोलतो काही सासरा बोलतो काही आप्रुबाईची सुन माझ्या आई आप्रुबाईची सुन माझ्या आई लय दिवस रायच नाही लय दिवस रायच नाही घाल घाल दागिन गे बाई घाल घाल दागिन गे बाई अलंकार घालावा काही अलंकार घालावा काही जातो म्हणते सर्वला बाई मायराला काही मायराला काही दीदी निघाली बाई गाव सोडून कोसावर काय गाव सोडून कोसावर काय बंद मुराळी पुढेच आई भाऊ मुराळी पुढेच आई बन चालली पाटकन बाई बन चालली पाटकन बाई माग फिरून बघतोय काय माग फिरून बघतोय काय याग भनीच दागिन लई याग अक्काच दागिन लई वाट सोड मी महाराज बाई बोलता बोलता ग बाई जी मनामध्ये काय वनविचारी भावाला काही भावाला काही भावाला काही भावाला काही वनविचारी भावाला काही वनविचारी भावाला काय दादा इकडं कोणी इकडे काय दादा इकडे कोणी इकडे काय आमच्या गावाचा रस्ता गे बाई आमच्या गावाचा रस्ता गे बाई बाजूला राहा गा काय बाजूला राहा गा काय भाऊ सांगतो भनीला काय भाऊ सांगतो भनीला काय वळीव पाऊस लागलाय लई वळीव पाऊस लागलाय लई नदी वळा भरल्या ग बाई नदी वळा भरल्या ग बाई अग तिकड रस्ता नाही आडवट हाय आडवट हाय आडवट हाय जीजी निघाली ग बाई जीजी निघाली ग बाई बन नाजूक सुख मारलई बन नाजूक सुख मारलई वाट चलून चलून बाई वाट चलून चलून बाई तिला ताण लागली गालय तिला ताण लागली गालय दादा पाणी कुठे गा हाई पाजीव काय पाजीव काय जीजी बोलते ग काय जीजी भाऊ सांगतो भनीला काय भाऊ सांगतो भनीला काय बस बस झाडाच्या ठाई बस बस झाडाच्या ठाई जाऊन बघतो पाणी कुठं आहे जाऊन बघतो पाणी कुठं आहे भाऊ गेला पाण्याला बाई भाऊ गेला पाण्याला बाई भाऊ बोलतो मनामध्ये काय भाऊ बोलतो मनामध्ये काय हिला पाणी दियाच नाही हिला पाणी दियाच नाही अंगा बैल दागिन ग बाई अंगा बैल दागिन ग बाई काढून घेवाव काय काढून घेवाव काय माझी बायको सुंदर आई सोबतील सोबतील जीजी बायको लग बाई जीजी भावाचा मोकळा काय मोकळा काय मोकळा काय मोकळा काय मोकळा काय भावाचा मोकळा काय भावाचा मोकळा काय बन विचारी भावाला काय बन विचारी भावाला काय दादा पाणी कुठे गा हाय दादा पाणी कुठे गा हाय वृंदान दाट लाईलई वृंदान दाट लाईलई भाऊ बोलतो म्हणीला काय भाऊ बोलतो भनीला काय शिवा देतो भनीला लई शिवा देतो भनीला लई वंगाळे बोलता लई वंगाळे बोलता लई बनमंतिक रुगत काय बनमंतिक रुगत काय शिवा देतो स कशाच्या पायी शिवा देतो स कशाच्या पायी दादा कशाचा राग तुला हाय दादा कशाचा राग तुला हाय सखी बहीण तुझी मी हाय माया कशी नाही माया कशी नाही जीजी रडते गे बाई जीजी दुईचा पटका बाई दुईचा पटका बाई भावान काढला काय भावान काढला काय हात पाय बांधून ग बाई हात पाय बांधून ग बाई बनला टाकली झाडाच्या ठाई तिला टाकली झाडाच्या ठाई अंगा वैले दागिन बाई अंगा वैले दागिन बाई काढून घेतले काय काढून घेतले काय भाऊ बोलतो मनामध्ये काय भाऊ बोलतो मनामध्ये काय तिला जीवन ठेवायचे नाही तिला जीवन ठेवायचे नाही दगड उचलून बाई दगड उचलून बाई घाला वाढू किते काय घाला वाढू किते काय मला दागिन गावले तर बाई भनीतले भनीतले जीजी बोलता ग बाई जीजी याला धावत पळत बाई याला धावत पळत बाई तेन दगड उचलला काय तेन दगड उचलला काय पाच फडीचा भुजंग हाई चावला बाई
जी भाव लग बाई सब लग बाई जी जी भाव लगाई जी जी भाव लगाई जी जी बातंग तो भनीला काई भनीला काई भनीला काई भनीला काई भनीला काई भाऊ सांगतो भनी लकाई भाऊ सांगतो भनी लकाई सरपान चावल गे बाई सरपान चावल गे बाई झेंडू चढला मला गेलई झेंडू चढला मला गेलई पाणी पाजीव माझे आई तो कोण नाही जीजी कोण नाही जीजी तुझ्या विन बाई जीजी कोण नाही तुझ्या विन नाही बन सांगते भावाला काई बन सांगते भावाला काई दादा कस येऊ गा काई दादा कस येऊ गा काय हात पाय बांधून ग बाई हात पाय बांधून ग बाई टाकेला स झाडाच्या ठाई टाकेला स झाडाच्या ठाई माझा बिलाज चालत नाही दादा गा नाही चालत नाही जीजी बिलाज नाही रेड ऐकून काय तिजरड ऐकून काय शंकर पार्वती बाई ईश्वर पार्वती बाई उतरून आधीया काय उतरून आधीया काय पार्वती बोलती ग बाई पार्वती बोलती ग बाई रडू नको ग भावाच्या पायी रडू नको ग भावाच्या पायी सक्का बंधू वैरी झाला बाई दागिन्या पायी वैरी झाला बाई